घाबरू नका मी पण मागचाच आहे. म्हटलं बघू कोणी वाजवली. आता वाजवणारा पाहिलं तर माझ्या शेजारीच उभा होता वाजवणारा म्हातारा आजोबा. आजोबा अभंगाला शिटी अहो अभंगाला भक्ती रंगामध्ये रंगून जायचं असतं, नामस्मरण करायचं असतं, टाळ्या वाजवायचं, अभंगाला शिटी. त्या आजोबा म्हटले लेका काय झालं माहितीये का, मग अशी ती लावणी होती ना ऐका दाजीबा तेव्हापासून ट्राय करतोय म्हणले आता वाजली. त्यामुळे एकदा कार्यक्रम सुरू झालाय की योग्य त्या ठिकाणी मला तुम्ही प्रतिसाद द्याल, आपल्या सगळ्यांना समजेल. मी मगाशी सरांना विचारलं हे कुठल्या भागातले पोरं आहे, म्हटले काय नाही आपलेच आहे, धुळे नंदुरबार जळगावकडचे आहेत. त्यातले बरेच चेहरे माझ्या ओळखीचे म्हणजे माझ्या शाळेतनं आलेले आहेत. मी श्रॉफ ज्युनियर कॉलेजला त्या ठिकाणी शिकवतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांसोबत त्या ठिकाणी एक दीड सव्वा तास जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत आपल्या सगळ्यांशी मी संवाद साधेल. नाभी शकुण संस्कारा सिंहसे क्रियते वने विक्रमादित्य सर्वेशा स्वयंमेव मृगेंद्रता. मित्र हो जंगलामध्ये वनामध्ये राहणाऱ्या सिंहाला वनराज ही पदवी कोणी देत नाही. नाही बाबा सिंहाचं पोरग आहे म्हणून सिंह राजा त्या ठिकाणी असं होत नाही बरं. त्याला ती स्वतःच्या हिमतीने ताकदीने राजा म्हणून मिळवावी लागते. स्वतःला दाखवावं लागतं की यस माझ्यामध्ये ताकद आहे, मला तुम्हाला राजा मानावा लागेल. तो स्वतःच्या हिमतीने ताकदीने सिद्ध करतो. जर स्वतःची ताकद जर स्वतःला कळली नाही तर काय होतं पहा. त्या एका जंगलामध्ये एक शेळी राहते. खरं तर शेळी सकाळी उठली की आपल्या सगळ्या पिलांना घेऊन जंगलामध्ये जायची, दिवसभर चरायची, आपल्या पिलांना घरी घेऊन यायची. मग घरी आली की ती मोजायची. आता तिला काय 1, 2, 3, 4 ती काही पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी नव्हती त्यामुळे ती मोजते. तर आपल्या करड्या रंगाचं आलं का, आपलं पांढऱ्या रंगाचं आलं का, आपलं गोल तोंडाचं आलं का, अशी ती पाहायची. आपल्या पिलांना सकाळी उठायचं, घेऊन जायचं, चरायचं, झालं की संध्याकाळी परत आणायचं, असा तिचा दिनक्रम. एकदा संध्याकाळ झाली घरी आली आणि तिने पाहिलं आपला करड्या रंगाचं आहे, पांढऱ्या रंगाचं आहे, गोल तोंडाचं आहे, लांब तोंडाचं आहे, सगळं बरोबर आहे. पण आत्ता त्या सगळ्या शेळीच्या पिलांमध्ये एक नवीन छोटस पिलू आलंय. कोणाचं बरं हे, काय करावं? या सगळ्या दिवसभराच्या गडबडीमध्ये ते पिलू पण तिच्या सोबत आलं. तिने विचार केला आता करायचं काय, या पिलाला हाकलायचं का. ते म्हटलं जाऊ दे, शेवटी आई होती ती, राहू दे म्हटलं रात्रभर, काय फरक पडतंय, आपल्या गुहेमध्ये ठेवलं. सकाळ झाली, रात्रभरामध्ये ती पिलू बाकीच्या पिलांमध्ये एवढं मिक्स झालं. आपण पण मिक्स होतो की नाही, दहावीतनं तुम्ही इथं आला असाल. कोणी नंदुरबारनं, कोणी धुळ्यानं, कोणी जळगावकडचं, कोणी खेड्यावरचं, कोणी पाड्यावरचं, कोणी त्या बंगल्यामधला, कोणी झोपडीमधला, पण प्रत्येकजण इथं आलं. एक महिना, दीड महिना थोडं आपापल्या कोशामध्ये आपण होतो आणि हळूहळू मग त्या नंदुरबारच्या पोराशी, धुळ्याच्या पोराशी, नंदुरबारच्या पोराशी, इथल्या शिक्षकांच्या स्वभावाशी हळूहळू जुळायला लागलं. आणि मग आता काय, या कॉलेजची आपणच बादशहा असं होतं. तसं त्या पिलाने पाहिलं, दिवस रात्रभरामध्ये त्या सगळ्या पिलांमध्ये एवढं मिक्स झालं की त्यांच्यातच त्यांच्या सोबतच राहायला लागलं. सकाळ झाली, शेळीने विचार केला काय करायचं, या पिलाला हाकलायचं का, जाऊ दे रात्री आपल्या पिलांसोबत, चार पिलांसोबत, पाचशे पर्यंत काय फरक पडत आहे, आपल्याला कुठे त्याला डोक्यावर धरायचंय, म्हणून त्यालाही राहू दिलं. चाललं जंगलामध्ये, या पिलांसोबत ते पिलू पण राहतंय, जंगलात राहतंय, जंगलात खातंय, चरतंय, संध्याकाळ झाते की घरी येतंय, चाललंय. दिवस झाले, महिने झाले, काही वर्षांचा कालावधी, एक दीड वर्षाचा कालावधी संपला. आता जी छोटी पुलं चांगली तरणी वाण झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि बस नेहमीच जंगलामध्ये चरायचं काम त्यांचं. त्या दिवशी पण असंच दुपारच्या वेळेस जंगलामध्ये सगळी पिलं चरत होती आणि अचानक त्या जंगलामध्ये सिंहाची दरगाळी आली. जशी दरगाळी फुटली तशी झाडावरचे पशुपक्षी अत्र तत्र सर्वत्र पळायला लागले, धावायला लागले. कारण सिंहाची दरगाळी म्हणजे धोका, सिंहाची दरगाळी म्हणजे आपली शिकार होणार. म्हातारी झालेली शेळी आपल्या पिलांना सांगली, पोरं हो चला लपा, आता सुरक्षित ठिकाणी जाऊन लपूया, कारण आता सिंह येईल आणि कोणाची तरी शिकार करणार. सिंहालाही नेहमीच झालाय, एकदा दरगाळी फोडली की बरेचसे त्या ठिकाणी पशु पक्षी अत्र तत्र सर्वत्र पडायचे, पण त्यातल्या बरोबर एखाद्या सावजाला तो पकडायचा. आज गंमत आहे, सगळे पडताय, शेळी पडते, शेळीची पिलं पण पडतात, सिंहाने पाहिले बरोबर आहे, पण त्या सगळ्या पिलांमध्ये एक वेगळं पिलू त्याला त्या ठिकाणी दिसलं. म्हणलं हे का पडतंय, सिंह जरा विचार करतोय, हे का पडतंय, जरा लांबून पाहिलं जरा वेगळं वाटतंय, माझ्यासारखं दिसतंय असं त्याला वाटतंय, बस यालाच पकडायचं. आणि त्या जंगलातल्या सिंहराजानं जरा जरा चार टांगा टाकल्या आणि बरोबर त्या पिलालाच पकडलं, त्या शेळीतल्या पिलातल्या नवख्या पिलाला. आणि जसं पकडलं तसं ते शेळ ते पिलू जे आहे जरा तरुण झालंय, ते जरा गयावया करायला लागलं. महाराज जाऊ दे ना म्हणले, मला अहो सोडा सोडा, मी परत या भागामध्ये येणार नाही, मला माझी शिकार करू नका, माझे भाऊबंद चालले, माझी शिकार करू नका. सिंहराज जरा विचार करतोय, बाबा थांब म्हटले, हे माझी रात्रीची काही आता उतरलेलीच आहे, पण आता तू असं बोलल्यावर ते चढलेली दिसत आहे, झालं काय
गंमत अशी आहे, त्या सिंहराजाने ज्याला पकडलं तो तरुण सिंह होता. आता एखादा तरुण सिंह म्हाताऱ्या सिंहाला गयावाया करतोय, आपण तरी करतो का म्हाताऱ्याने? अ बाप्पा वय बाजूले. सिंहराज म्हणलं, ए बाबा, अरे बाबा, तू माझ्यातला आहे, हे सगळे शेळीची पिलं पडतंय मी पाहिलं, पण तू कशासाठी पडतोय? माझी डरकळी ऐकल्यावरती सगळ्या प्राण्यांनी पळावा, यास पळायलाच पाहिजे, पण तू कशाला पडतोय? तू माझ्या कुळातला आहे, माझ्या जातीतला? नाही हो, म्हटले महाराज, मी कुठला तुमच्या कुळातला, तुमच्या जातीतला? अरे नाही, चल मी तुला दाखवतो. त्या सिंहराजाने त्या तरुण सिंहाची मानगुट पकडलेलीच आहे, त्या विहिरीजवळ आणलाय आणि विहिरीवर डोकावून पावलं. म्हटले, पहामध्ये काय दिसत आहे? पाहिलं तर म्हटले तरुण सिंह, म्हटले महाराज, पाण्यामध्ये दोन सिंह दिसत आहेत, दोन सिंह, पण तुम्ही वरती पाहिल्यावरती एकच आहे. म्हटले, एक कुठे गेला? अरे बाबा, एक म्हणजे तू, दुसरा तू आहे. अरे माझ्यासारखी आयाळ तुला आहे, माझ्यासारखे डोळे तुला आहेत, माझ्यासारखा जरब तुला आहे, तू माझ्यातलाच, समजला? पुन्हा तो तरुण म्हटला, महाराज, तुमच्यासारखी आयाळ आहे मान्य आहे, म्हटले मला, तुमच्यासारखे डोळे पण असतील, म्हटले, तुमच्यासारखा चेहरा तिने देवाने दिलाय, पण मी तुमच्यातला नाही हो, कारण लहानपणापासून शेळीच्या पिलांमध्ये राहायची सवय, त्यामुळे स्वतःच सिंह म्हणून अस्तित्वच नाही आहे. तो म्हटले, माझ्यासारखी आयाळ नाही, नुसते माझ्यासारखे नाही, माझ्यासारखाच माझाच आहे तू. नाही हो, म्हटले महाराज, चाल, मी जशी डरकाळी फोडतो, म्हटले, तशी डरकाळी फोडायची. आणि पुन्हा सिंहराजानं त्या ठिकाणी डरकाळी फोडली. आता इतक्या जवळून सिंहाची डरकाळी या तरुणाने पहिल्यांदा ऐकली. जशी डरकाळी फुटली तशी झाडावरचे पशु पक्षी पुन्हा पळायला लागले, आणि इतक्या जवळून ही डरकाळी ऐकल्यावर थरथर थरथर करायला लागला. आता म्हटले, तू तू काय करायचंय? तू डरकाळी फोडायची. म्हटले, महाराज, मी हाव नाही. म्हटले, मोय फोड, उभी आयुष्यात कधी सिंहासारखी डळकाळी फोडली नाही, मेंढरांमध्ये राहिल्यावरती म्या म्या करायची सवय म्हणून त्याने म्या करत. म्हणले, बघा मरे महाराज, अहो मी मेंढरांमधलाच आहे, मी तुमच्याचा नाही, तू माझ्यातलाच. आत्ता जर तू माझ्यासारखी डळकाळी फोडली नाही, एक सिंह कधी दुसऱ्या सिंहाची शिकार करत नाही, पण आज मला आपल्याच जातीच्या कुळातल्या माणसाची प्राण्याची शिकार करावी लागली तरी चालेल. जर तू आता माझ्यासारखी डरकाळी फोडली नाही तर काय, तुलाच खाऊन टाकेल. म्हणजे आता जीवावर आली की काय असतं बघा, माणसाचा जीवावर आली की आपण काही पण करायला तयार होतो. बस आता आपल्या जीवावरच येणार आहे, म्हणून त्या ठिकाणी या तरुण सिंहाने अशी डरकाळी फोडली, जशी डरकाळी फोडली तशी झाडावरचे पशु पक्षी यात्र तत्र सर्वत्र पळायला लागले, आणि तो स्वतःवरचा विश्वास बसेना. तो म्हटले, महाराज, म्हटले, हेच तू तुला सांगतोय, माझ्यातलाच आहे तू. मित्र हो, तुमच्या आमच्या म्हटल्या सुद्धा अशाच सिंहाच्या, एका तरुण सिंहाच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. बघा तुम्ही, सक्सेस झालेली माणसं, यशस्वी झालेली माणसं, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक आहे का? जी यशाच्या शिखरावरती पोहोचले आहेत त्यांना काही 48 तास आहेत का? त्यांना काही 4 हात आहेत का? त्यांना काही 2 डोके आहेत? काय आहे? त्यांनाही आपल्यासारखे 24 तास दिले आहेत, त्यांनाही आपल्यासारखं शरीर दिलं आहे, त्यांनाही आपल्यासारखे त्या ठिकाणी सगळे अवयव दिले आहेत. मग तरी सुद्धा ती माणसं यशाच्या शिखरावरती पोहोचतात, आम्ही मात्र सर्वसामान्यच का राहतो? आपण यशाच्या शिखरावरती का पोहोचत नाही? कारण आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं आहे. यशाच्या शिखरावरती पोहोचलेली जी माणसं आहेत, यशस्वी झालेली जी माणसं आहेत ना, ती माणसं सामान्यच आहेत तुमच्या आमची सारखीच, परंतु त्यांच्या जवळ असतात ती भव्य स्वप्न, भन्नाट कल्पना, मनाची एकाग्रता, खूप कष्ट करण्याची ताकद, तीव्र इच्छाशक्ती, कमालीची सहनशीलता आणि संकटावर मात करण्याची ताकद, प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताकद, आणि सगळ्यात महत्वाचं, मोठा धोका पत्करण्याची ताकद, कुवत आणि अंतरंगातली धगधगती आग. यस, मला यशाच्या शिखरावरती पोहोचायचं आहे. मी या ठिकाणचा टॉप 10 बनणार आहे. ही अनंतरंगातली आग जी आहे ना, ती आग माणसाला त्या ठिकाणी यशाच्या शिखरावरती पोहोचवते. तुम्हाला आपल्याला माहिती, सक्सेस शब्द, त्या सक्सेस शब्दामध्ये यस जसा पुन्हा पुन्हा येतो ना, तसं आपल्याला सुद्धा पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून यश हे आपल्याला मिळत नाही. काय सांगतोय? यश आपल्याला मिळत नाही, ते आपल्याला मिळवावं लागतं. आणि लक्षात घ्यावा, कष्टाळू जे माणसं असतात, काही जण म्हणतात हा नशीबवान आहे, नशीबवान वगैरे काही नाही, हा जी माणसं कष्टाळू असतात, नशीब त्यांच्या सोबतच असतं, आणि सोबत असलेल्या माणसाला नशीब कधीही त्या ठिकाणी साथ सोडत नाही. आणि म्हणून आपण नशीबवान होण्यापेक्षा कष्टाळू व्हा. आणि कष्टाळू होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे पहिली गोष्ट,
काय स्वप्न पहा. जी माणसं स्वप्न पाहत नाही, उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांचा जन्म एकाच अमीबापासून झाला असं म्हणतात सजीवची. उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये असलेले प्राणी आणि आजच्या प्राणी म्हणजे उत्क्रांतीच्या कालखंडात असलेला हत्ती आणि आत्ताचा माणूस याच्यात फरक आहे की नाही? आहे. कारण सगळ्या सजीव सृष्टींमध्ये माणूस एकमेव असा प्राणी आहे की ज्याला स्वप्न बघण्याची ताकद त्या निर्मात्याने विधातानं परमेश्वरानं तुम्ही जी जी नाव बोलत असाल ती बोला त्याने दिली आहे. प्राण्यांना स्वप्न बघण्याची ताकद नाही आहे आणि म्हणून उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये माणसानं स्वप्न पाहिलं यस 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 मला आकाशातलं धावता येईल का, मला आकाशातलं पक्ष्यांसारखं उडता येईल का, यस माणसानं स्वप्न पाहिलं आणि विमानाचा शोध लावला, अरे माशासारखं मला पाण्यातनं जाता येईल का विचार केला, विचार म्हणजे स्वप्न आहे, विचार केला आणि काय बोटीचा शोध लावला. माणसाला विचार करण्याची स्वप्न पाहण्याची ताकद आहे म्हणून माणूस इथपर्यंत आज पोहोचलाय. का तेव्हाचा हत्ती आणि आत्ताच्या हत्तीमध्ये काही फरक आहे रे? नाही बघ, तेव्हाचा हत्ती जिम मध्ये जायचा नाही आणि आताचा हत्ती जिम मध्ये जायला लागला असं आहे? नाही बघ, तेव्हाच्या मांजरी काही ब्युटी पार्लर मध्ये जात नव्हते आणि आताच्या मांजरीतून कॅट ब्युटी पार्लर मध्ये जायला लागल्या असं आहे का? तेव्हाचा हत्ती तसाच होता, आजही हत्ती तसाच आहे. तेव्हाची मांजर जशी होती आताही तशीच आहे. पण उत्क्रांतीच्या कालखंडातला शेपूट असलेला माणूस आणि आजच्या माणसामध्ये किती फरक आहे? अहो, आम्ही तर आता प्रति माणूस त्या ठिकाणी बनवायला लागलो आहे. कशामुळे? स्वप्न. पुन्हा सांगतोय स्वप्न बघा. बरं, स्वप्न बघायला पैसे लागतात का? पैसे लागतात का मंडळी? नाही लागत ना. तुम्ही म्हणाल मग नाही लागत पैसे, मग स्वप्न बघता का? हा, काय स्वप्न बघता तरुण पोर हो. स्वप्नात पकडला त्याने आरचीचा पदर. स्वप्नात पकडला त्याने आरचीचा पदर, पहाटे उठून पाहतो तर काय फाटकी चादर. असलं स्वप्न नाही सांगत आहे, असलं चित्र विचित्र स्वप्न नाही सांगत आहे. ते स्वप्न जे आम्हाला आमच्या ध्येय मिळेपर्यंत आम्हाला झोप लागू देत नाही असं स्वप्न. आणि स्वप्न बघायला जर पैसे लागत नसतील तर भव्य आणि दिव्य स्वप्न पाहिलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हिमालय मिळविण्याचं स्वप्न पाहता, ज्यावेळेस तुम्ही हिमालय मिळविण्याचं स्वप्न पाहता तेव्हा तुम्हाला सातपुडा किंवा सह्याद्री पर्वत मिळेल. तुम्ही म्हणाल माझं सातपुडा आणि सह्याद्री पर्वताच स्वप्न आहे, तर तुम्हाला इथे एक मोठी वाघेश्वरीची टेकडी आहे तुमच्या बिल्डिंग जिथं उभी, ही टेकडी भेटेल. तुम्ही म्हणाल माझं असं टेकडीचं स्वप्न आहे बाबा. आणि टेकडीचं स्वप्न घेऊन तुम्ही जर जगत असाल ना तर धुनू धुवायचा दगड भेटेल. आणि धुनू धुवायच्या दगडाचं स्वप्न घेऊन जर तुम्ही जगत असाल तर मातीचं हातामध्ये ढेकूळ भेटेल. आणि मातीचा ढेकडाचं स्वप्न घेऊन तुम्ही जगत असाल ना पुरो हो, तर स्वतःची माती होऊन जाईल आणि दुसरी माती तुमच्यावरती येऊन जाईल, पण तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि म्हणून स्वप्न बघा ना, स्वप्न बघायला पैसे लागत नाही म्हणून भव्य आणि दिव्य स्वप्न बघा आणि मग पहा आपला तिथपर्यंत पोहोचता येतं की नाही. यास स्वप्न पाहिलं त्या ठिकाणी रॉबर्ट नावाच्या मुलानं, 10-12 वर्षाचा आहे, रेसकोर्स वरती कामाला असलेल्या आईवडिलांचा पोरगा आहे. या ठिकाणी बसलेले किती टाटा अंबा बिर्ला यांची मुलं आहेत मला माहिती नाही, असतील तर त्यांच्यासाठी माझा हा कार्यक्रम नाही. ते ऑलरेडी त्यांचे बाप सक्सेस पोहोचले आहेत. जी सर्वसामान्य आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. रेसकोर्स वरती कामाला असलेला आईवडिलांचा मुलगा आहे. रेसकोर्स ज्या ठिकाणी घोड्यांची शर्यत चालते ना त्याला रेसकोर्स असं म्हणतात. सकाळी 12 वाजेपर्यंत आईवडिलांना रेसकोर्स वरती मदत करायची. 12 वाजले की शाळेमध्ये यायचं. शाळेतनच 12 ते 5 शाळेमध्ये अभ्यास करायचा. 5 वाजले की घरी जायचं, पुन्हा आईवडिलांना मदत करायची. असला हा रॉबर्ट आहे. परीक्षा आली, परीक्षा आल्यावरती त्या ठिकाणी पेपर थेरॉटिकल पेपर होता, वर्ग शिक्षकांचा तो पेपर असायचा आणि पेपराचा विषय होता माय ड्रीम, माझं स्वप्न. सगळ्या मुलांनी आपल्याला जे 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 वाटतं ना ते सगळं उतरवून टाकलं. रॉबर्टलाही आपल्याला जे वाटतं ते सगळं लिहिलं. पेपर संपला, सगळ्या मुलांनी पेपर आपल्या वर्ग शिक्षकांकडे जमा केला, रॉबर्टनेही आपला पेपर जमा केला. शाळेला सुट्ट्या लागल्या. 1.5 महिन्यांचा शाळेचा सुट्ट्यांचा कालावधी आहे.
आणि दीड महिन्यानंतर त्या ठिकाणी आज निकालाचा दिवस, आज निकालाचा दिवस। आणि निकालाचा दिवस म्हटल्यावरती आपल्याला सुद्धा किती टेन्शन असतं माहिती आहे आपल्याला, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे। कारण पहिला आयुष्यातला पहिला निकाल, पहिली परीक्षा, कदाचित दहावीची पहिली परीक्षा तुम्ही दिली आहे। अजून तर कितीतरी आयुष्यातल्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत आणि आयुष्याच्या सगळ्या परीक्षांमध्ये समर्थपणे तुम्ही उभे राहावेत म्हणून असा छोटा मोठा कार्यक्रम ही सगळी माणसं तुमच्यासाठी कदाचित आयोजित करत असते। गंमत आहे ना, परीक्षा आली की लई टेन्शन, 5-10 दिवस तर झोपत लागत नाही, रात्री पण झोपेमध्ये निकाल येतो आपल्या आणि झोपेतच निकाल नापासाचा असतो, लई टेन्शन। निकालाच्या दिवशी तर आणखी टेन्शन, गणपती बाप्पाच्या मंदिरात कोणत्या देवाच्या मंदिरात न जाणारे पोरबी बाप्पा बघ बर नाही आज निकाल आहे, पास कर जो बर का बाप्पा, बाप्पा म्हणतो गाढवा आधी अभ्यास कर मग मी तुला पास करतो, आणि मग निकाल। निकालाची मी गंमत असते, आता ठीक आहे नेटवरती निकाल लागायला लागले पण ही मंडळी आमच्या सहित बसली की आपल्याला आधी शाळेत जावं लागायचं, डायरेक्ट शाळेतच कळायचं आपण पास नापास किती टक्के मिळाला। आता काय नेटवरती घरीच आपण बघू शकतो, पण तरी गंमत असते। ज्याचा निकाल लागला हातामध्ये की ज्याला 90% असतात ना तिला भारी पोरं असतात, ते दुसऱ्याला विचारतो तुला किती मिळाले रे, दुसऱ्याला हिणवतो तुला किती तुला किती, आणि जे 35 वाले असतात ते गायब मागच्या मागे, ते भेटतही नाही दिसतही नाही। ए तुला किती मिळेल, तो म्हटलं मला हे मी डिस्टिंक्शन आहे, तो म्हटले आहा मी फर्स्ट क्लास, तो म्हटले पास बहुत हो गया। जे पास असं म्हटलं तेच सगळ्यात आनंदित असतात, जे 95-97 वाले आहेत ना ते कधीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही, कारण 95 म्हटले 96 का नाही, 96 वाला म्हणतो मला 97 काय नाही, 97-98 जिल्ह्यात पहिला गावरो नाही, लई टेन्शन असतं। पास वाल्यांना अजिबात टेन्शन नाही आहे, अजिबात टेन्शन नाही, वो कुछ ना कुछ करणे वाले आहे। ए तुला किती, सगळे मुलं त्या ठिकाणी आपापला निकाल दाखवत आहेत, तो म्हणले मी पास मास आ हा हा हा। रॉबर्ट तसा थोडा उशिराच आला बरं, कारण आई वडिलांना मदत करतो ना, आला हातामध्ये रॉबर्टने स्वतःचा निकाल घेतलाय, आणि जसा हातामध्ये निकाल घेतला तसं रॉबर्ट पाहतो तर काय, निकाल पाहता पाहता रॉबर्टच्या डोळ्यात ना अश्रू यायला लागले, मी नापास, रॉबर्टचा निकाल त्या ठिकाणी नापासाचा होता, मी नापास कसा काय होऊ शकतो, आणि म्हणून बघायला लागला मी 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 कोणत्या विषयामध्ये नापास झालो, आणि बघता बघता लक्षात आलं की अरे आपल्याच वर्ग शिक्षकांचा विषय माय ड्रीम माझं स्वप्न नावाचा थिअरॉटिकल विषय होता, आणि त्याच विषयामध्ये मला माझ्या टीचरांनी नापास केलं। टीचरांनाच तो प्रश्न करतोय, टीचर टीचर मी नापास कसा झालो, मला जे जे वाटतं मी ते सगळं सगळं व्यवस्थित लिहिलं होतं, मी नापास कसा झालो। टीचरांना खालून वरपर्यंत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं रॉबर्ट अरे माणसाने अंथरून पाहून पाय पसरायचे असतात। मी म्हणतो अंथरून पाहून कशाला पाय पसरायचे, जेवढा मोठा पाय आहे तेवढं मोठं अंथरून घ्या ना। अंथरून पाहून पाय पसरायचे असतात म्हणजे काय, हा काय लिहिलंय तू तुझ्या स्वप्नामध्ये, तुझ्या पेपरमध्ये काय लिहिलंय, माझ्याकडे 200 अरेबियन घोडे असणार, मी रेस कोर्सचा मालक असणार, माझ्याकडे गाडी असेल, बंगला असेल, नोकर असेल, चाकर असेल, अरे एका रेस कोर्स वरती कामाला असलेल्या आई वडिलांचा मजुरांचा तू मुलगा, आणि असं तरी काहीतरीच काय लिहितो, अरे तू कदाचित असं लिहिलं असतं की मी रेस कोर्स वरती चांगल्या घोड्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देईल, मी रेस कोर्स वरती चांगला कामगार बनेल, असं काहीतरी लिहिलं असतं तर कदाचित मी तुला त्या ठिकाणी पास केलं असतं, मुठला आणि काहीतरी लिहिलं अशानं त्या ठिकाणी होत नाही, असं काही लिहिलं काही असं काही सिद्ध होतं काय, नाही म्हटलंय तुला मी नापासच केलंय। टीचर नाही ना, पण मला वाटतं ना माझ्याकडे या सगळ्या गोष्टी असाव्यात, वाटतं वाटून चालत नाही। टीचर पण नाही ना पास व्हायचंय, हो टीचर मग स्वप्न बदल, पेपर बदल, तू पेपर बदल, पेपर मध्ये लिही मी चांगला त्या ठिकाणी कामगार होईल वगैरे वगैरे असं लिही, मी तुला पास करते, पण टीचर मला वाटतं ना माझ्याकडे या सगळ्या गोष्टी असाव्या, मग नापास, मग नापास, पण टीचर माझ्याकडे या गोष्टी असाव्या असं वाटतंय ना, आणि म्हणून नापासाचा तो शेरा असलेला निकाल घेऊन रॉबर्ट घरी आलाय। मित्र हो काही वर्षांचा कालावधी संपलाय, 10-12 वर्ष झाली, आणि 10-12 वर्षानंतर ते छोटंसं असलेलं शहर आता मोठं झालं, आणि त्या शहरातली असलेली नवी शाळा आता जुनी व्हायला लागली, नवे शिक्षक त्या ठिकाणी थोडे बुजुर्ग झालेत, आणि त्याच शाळेची एका शाळेची सहल एक जसे एका आपापल्या डिपार्टमेंटची एक सहल असते तशा एका डिपार्टमेंटची एखाद्या वर्गाची सहल त्याच शहरातल्या नवख्या असलेल्या नव्या असलेल्या रेसकोर्सवरती जाई ठरते। एक 3-4 शिक्षक एक 5-25 विद्यार्थी त्या रेसकोर्स वरती अभ्यासाला सहलीला गेले आहेत। रेसकोर्सच्या दारावरती एक 25 ओमदा तरुण त्या ठिकाणी उभा आहे या सगळ्यांच्या स्वागतासाठी।
या वेलकम, सगळ्यांचं स्वागत झालं. सगळ्या तरुण विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकांनी सगळा रेसकोर्स पाहिला. त्या शहरामध्ये कोणाचाही नसेल, अवघ्या 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 भागामध्ये कोणाचाच नाही असा सुंदर रेसकोर्स त्या शहरामध्ये उभारला गेला होता. आणि मग त्या सगळ्या त्या तरुण 25 तरुणाच्या तरुणाने त्या सगळ्या रेसकोर्सला दाखवलं आणि दाखवता दाखवता त्या टीचरांना विनंती करतोय, टीचर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आपण आलात आज दुपारचं जेवण आमच्याकडे करा, आमच्या रेसकोर्सकडनं आपण जेवण करावं. सगळ्या टीचरांनी परवानगी दिली आहे, सगळ्या मुलांची जेवणाची व्यवस्था एका बाजूला केली आहे आणि एका डायनिंग टेबलवरती शिक्षकांची जेवणाची व्यवस्था केली आहे. सगळे शिक्षक त्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवरती बसले आहे, डायनिंग टेबल मध्ये आहे, अजून डायनिंग टेबलवरती कोणतेही खाण्याचे पदार्थ अजून ठेवलेले नाही आणि काहीच नाही म्हणून आपणही त्या ठिकाणी घुटमळत बसलो. जसं हॉटेलमध्ये गेली कारण पाहतो वरती काय आहे आणि म्हणून पाहिलं तर डायनिंग टेबलवरती एक सोन्याची फ्रेम आहे. सोन्याची फ्रेम अर्थातच काहीच पदार्थ नाही म्हणून सगळ्यांच्या नजरा त्या सोन्याच्या फ्रेमकडे गेल्या. हा सोन्याची फ्रेम, अर्थातच सोन्याच्या फ्रेममध्ये असाच कोणाचा तरी सुंदर सुंदर फोटो असला पाहिजे म्हणून सगळेजण त्या सोन्याच्या फ्रेमकडे बघताय. पण बघावं तर काय, त्या सगळ्या टीचरांमधून सुद्धा एक म्हाताऱ्या बुजुर्ग झालेल्या टीचर अंधुक्ष्या आपल्या भिंगाच्या असलेल्या चष्म्यातून त्या सोन्याच्या फ्रेममध्ये कोणाचा फोटो दिसतोय का म्हणून त्या ठिकाणी पाहत आहेत. तो 25 तरुण उभाच आहे, त्यानं निहाळलं पाहिलं अभ्यासलं की सगळे त्या सोन्याच्या फ्रेमकडे पाहत आहेत. पाहता पाहता तो उमदा तरुण त्या म्हाताऱ्या असलेल्या टीचरला म्हटला, टीचर पहा काय दिसतंय का? त्या टीचरांनी पाहिलं त्या सोन्याच्या फ्रेममध्ये कोणाचा सुंदर असा फोटो नाहीये. अंधुक्ष्या नजरेने पाहतात तर काय, कुठल्या तरी मळकट कडकड झालेला कागद त्याच्यामध्ये दिसतोय. आणखी थोडस पाहिलं लक्षात येतं की त्या ठिकाणी कुठल्या तरी शाळेचं नाव दिसतंय. पाहतात तर काय, माझ्याच शाळेचं नाव, ज्या शाळेत मी शिक्षिका म्हणून काम करते त्याच शाळेतला हे नाव आहे. तरुण म्हटला, पहा टीचर आणखी काय दिसतंय. टीचर पाहतात तर काय काय, त्या शाळेच्या नावावरती तिथं खाली वर्ग शिक्षक म्हणून त्यांची सही त्यांचंच नाव आहे. आठवलं टीचर, पहा 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 तुमच्या शाळेमध्ये एक 12-13 वर्षापूर्वी रॉबर्ट नावाचा मुलगा होता, पहा 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 त्याचा हा निकाल आहे. त्या टीचरने पाहिलं, रॉबर्ट नावाचा मुलगा, त्याचा हा निकाल ज्याच्यावरती आपण नापासाचा शेरा लावलेला दिसतोय, माझी सही दिसते. टीचर 15-12 वर्षांनी अशा अनेक विद्यार्थी येतात म्हणून त्या ठिकाणी स्मृती पटलाच्या पलीकडे त्या विषयाला गेल्यात. पण आठवायला लागले, हा 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 आठवलं रे बाबा, आठवलं 12-13 वर्षापूर्वी माझ्या वर्गामध्ये रॉबर्ट नावाचा एक मुलगा होता. बरं, रॉबर्ट नावाचा एक मुलगा होता, हा 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 त्याचा हा निकाल का? अच्छा अच्छा अच्छा, हा हा मी त्याला नापास केलं होतं. बरोबर बरोबर, अच्छा तो तुमच्या या रेसकोर्स वरती कामाला आहे का? तुमच्या या रेसकोर्स वरती कामाला आहे का असं म्हटल्यावरती तो 25 तरुण म्हटला, नाही टीचर, तो आमच्या या रेसकोर्स वरती कामाला नाही. ज्याला तुम्ही नापास केलं होतं आणि ज्यानं स्वप्न पाहिलं होतं की माझ्याकडे त्या ठिकाणी 200 अरेबियन घोडे असतील, मी रेसकोर्सचा मालक असेल, आणि टीचर तो तरुण या रेसकोर्सचा मालक झालाय, त्याच्याकडे 400 अरेबियन घोडे आहेत आणि तो तरुण तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणून थँक्स गॉड मी माझं स्वप्न नाही बदललं, थँक्स गॉड मी माझं स्वप्न नाही बदललं. आणि म्हणून मित्र हो, स्वप्न पहा, ही माणसं शून्यातून वरती आली. बघा अमिताभ बच्चन चित्रपट सृष्टीत येण्याच्या आधी खरं तर एका कंपनीमध्ये सारखा क्लेरिकल कामामध्ये आहे. चित्रपट सृष्टीत आल्यावरती लंबू टांग्या म्हणून त्याला कोणी काम दिलं नाही. आवाज तर एकदम भसाळा आहे, म्हटलं चिरका आवाज आहे, तुला काम भेटणार नाही. तोच अमिताभ बच्चन आज चित्रपट सृष्टीमध्ये मागच्या महिन्यामध्ये ज्यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला, आजही अमिताभ बच्चनच्या ऍक्टिंगला आणि आवाजाला चित्रपट सृष्टी नव्हे अवघ्या आवाज देणारे आमच्यासारख्या माणसांना त्या ठिकाणी तोड नाही. शून्यातून उभा राहिलाय. अब्राहम लिंकन, अमेरिकेचे 16वा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, अत्यंत हलाकीची परिस्थिती, घरची झोपडपट्टीत राहणारा अब्राहम लिंकन अमेरिकेचा 16वा राष्ट्राध्यक्ष झालाय. शून्यातून या माणसानं उभं केलंय, लक्षात घ्या. रजनीकांत दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा बेताज बादशाह 2.0, तुम्ही आम्ही सगळ्यांनी टेक्निकल तुमचा विषयातला चित्रपट आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत येण्याच्या आधी काय करावं या माणसानं? खरं तर महाराष्ट्रातला शिवाजीराव गायकवाड कोणत्याही प्रकारचं काम नाही, रूप तर कोणतंच नाहीये, त्याला उरीतल बघा तुम्ही, वाटणार नाही हा हिरो आहे. हे म्हटले आमच्याकडे सध्या म्हातारे याच्यापेक्षा चांगलं दिसत आहे.
असं आम्ही म्हणू. काय काम करावं याने सुरुवातीला? रंग मारायचं काम केलं, सुतारीचं काम केलं, त्याच्यावर पोट भरत नाही. वडील त्या ठिकाणी लाईनमन होते म्हणून वायरमनचं काम केलं, त्याच्यावर पोट भरत नाही. गेलं तिकडे तमिळनाडूमध्ये बस कंडक्टर, खासगी बस कंडक्टर आपल्याकडे पोरत बटाणा खोटाणा असे फिरतात ना ड्रायव्हर, तशा याच्यात कंडक्टर म्हणून. या सगळ्या याच्यातून त्या ठिकाणी उभा राहिला आणि आयुष्याच्या कोणत्या प्रसंगात माणूस कुठे उभा राहील लक्षात घ्या, सांगता येत नाही. कोणताही पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी आपलं आयुष्य घडवायला महत्वाचा ठरू शकतो. मी सांगेल शेवटच्या याच्यामध्ये. आणि आज चित्रपट सृष्टीचा बेताज बादशाह झालाय. कोणतीही पार्श्वभूमी नाहीये लक्षात घ्या, कोणतीही पार्श्वभूमी. राईट बंधू, कसला शोध लावला रे? विमानाचा शोध. डायरेक्ट विमानाचा शोध लावला नाही. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याचा आधी एक सायकल मार्टर ती कामाला आहे पंचर काढायचं पूर्व. राईट बंधूंनी विमानाचा शोध, नीम आर्मस्ट्रॉंग काय केलं? चंद्रावर जाण्याआधी साधं मेडिकल दुकानावरती प्रिस्क्रिप्शन औषध देणारा पोरगा आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोकेमिकल्सचा मालक, रिलायन्स सगळं जे आज दिसतंय, एका पेट्रोल पंपावरती साधा कारकून आहे. आणि कितीतरी मोठी म्हणजे जगातली प्रसिद्ध श्रीमंत आसामींमध्ये अंबानींचं नाव आज येत आहे. तुमचे आमचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो. मी या सगळ्या शून्य असलेल्या माणसांची नावं सांगतोय. आपणही काही गरज नाहीये, मला हेच नाही, मला तेच नाही, मला व्यवस्थाच नाही, मला शाळाच नाही, मला हॉस्टेलच नाही, मला कोणती. अरे या सगळ्या परिस्थितीच्या पलीकडे हे माणसं आहेत. हालाकीची परिस्थिती आहे धीरूभाई आपल्या अब्दुल कलामांची. नावाड्याचं पोरग आहे, नावाड्याचं, नावाडी रामेश्वरमच्या समुद्र किनारी दुसऱ्याच्या नावेमध्ये, म्हणजे आपल्याकडे जसं रिक्षा वगैरे चालवतात, म्हणजे ड्रायव्हरचा मुलगा आहे. घरातले 18 दारिद्र्य शिकायचं म्हणून लहानपणी त्या ठिकाणी घरोघरी अब्दुल कलाम पेपर वाटतायत. 12 त्या ठिकाणी काय करायचे, पेपर वाटायचे आणि 12 शाळेत यायचे. अरे तुमचे आमचे मिसाईल मॅन झाले ना, कशाला मी भूतकाळामध्ये जाऊ हो. अरे रेल्वे थांबली की रेल्वे थांबल्यावरती चाय चाय करणारा तुमचा आमचा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. कोणती पार्श्वभूमी आहे? कोणतीच नाही. ना राजकीय, ना सामाजिक, ना सांस्कृतिक, ना पैसेवाली, कुठलीच पार्श्वभूमी नाही. आणि कोणतीच पार्श्वभूमी नसताना सुद्धा आपल्याला पॉलिटिकल इव्हेंटमध्ये जायचं नाही लक्षात घ्या. व्यक्ती सांगतोय, कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या हिमतीने यस अख्ख्या जग आज नरेंद्र मोदींचा त्या ठिकाणी फॅन झालाय. आपण तर आहोतच भारतीय म्हणून त्या ठिकाणी, पक्ष म्हणून बाजूला ठेवा, पण एक माणूस कोणतेही काही नसताना स्वतःच्या हिमतीने हे सगळं उभं करू शकतो, मग त्यापेक्षा तर आपल्याकडे नक्कीच काही ना काही चांगल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मित्र हो, लक्षात घ्या, आपल्यातल्या चांगल्या गोष्टी शोधत्या आल्या पाहिजे. नाहीतर कसं असतं माहिती का, सातत्याने काम करत राहिलं पाहिजे. आमची आजी होती, आम्ही ना लहानपणी आमच्या आजीकडे जायचो. आमची आजी आम्हाला रोज गोष्ट सांगायची. त्या दिवशी काही आमच्या आजीने गोष्ट सांगितली नाही, आमच्या आजीने वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हटले, पोरं हो इथून 5 काय होणार आहे माहिती का? म्हणले, आम्ही लहान 4-5 वर्गात जाणारी. म्हटलं, आजी काय होणार? अरे इथून 5 म्हटले जगबुडी होणार आहे. जगबुडी? जगबुडी म्हणजे काय गं आजी? अरे जग म्हणजे हे सगळं आपण वरचे खाली जाणार आहे आणि खालचं वरी वरती होणार आहे, म्हणजे सगळं उलट पुलट होणार आहे, म्हणजे सगळं संपणार आहे. आम्हाला काय 5 पोरांना, आम्ही गाववर गल्लीवर बोंबलत होतो, जगबुडी होणार, जगबुडी होणार, जगबुडी होणार. लोक म्हणले, जगबुडी होणार? वा मग काय जगबुडी होणार, मग आता काय खाऊन पिऊन मजा करून घ्या, आता काय शिकायचं? काय त्या कॉलेजला रोज जायचं, 10 जायचं, 6 यायचं, इथं प्रॅक्टिकल करा, त्या शिक्षकांनी आपलं केलेलं काम त्यात फेकायचं आणि पुन्हा आपण करायचं, काय ताण राहतो? हा रोज ते टेन्शन, रात्रभर जागरायचं, रट्टे मारायचं आणि ते पूर्ण करायचं. ते दाबाड्या सरांना काय काम आहे, ते अंधाऱ्या सरांना काय काम आहे, जाऊ द्या त्यांच्या कचाट्यातून सुटू ना आपण उद्या. जगबुडीच होणार ना 5 आता काय 5 राहिलेत, आता काय करायचं? मज्जा करून घ्या. 5 सगळं संपणार आहे ना, आम्ही पण गल्लीवर बोंबलत फिरलो. अशी प्रवृत्ती माणसांची आहे लक्षात घ्या. काहीच मजा नाही, काय राहिलंय, सगळे तर मरणार आहेत, काय शिकून उपयोग आहे का? काही उपयोग नाही. चालू द्या, आम्हालाही वाटलं. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस 5 पोट्ट ना, आम्हाला काय करताय, पण आजी त्यातनं संदेश देऊन जाणार आहे आम्हाला. शेवटी आम्ही 5 झाले, आज 5 शेवटचा दिवस, आज तर जगबुडी हमखास होणार. आम्ही लई आनंदात, आम्हाला जगबुडी ही आनंद वाटत होता. संध्याकाळ झाली, आम्ही तर कपडे बिपडे नवे घालून त्या ठिकाणी, म्हटलं जगबुडीच होणार आहे, जरा व्यवस्थित केलं पाहिजे, देवाकडे ओळखलं गेलं पाहिजे. संध्याकाळ झाली पण जगबुडी काही झाली नाही.
आम्ही पुन्हा नातवंड सगळे आजीकडे गेलो. म्हटलं आजी अगं तू सांगितलं होतं ना जगबुडी होणार, कुठे झाली सांग सांग कधी कुठे झाली ना जगबुडी, काही झाली नाही. तेव्हा आमच्या आजीने सांगितली, आम्ही आमच्या आजीला म्हटलं सांग कधी होणार जगबुडी, सांग कधी होणार जगबुडी. तेव्हा आमच्या आजीनं सांगितलेलं तत्वज्ञान लक्षात घ्या, होईल बाबा होईल, नक्की जगबुडी होईल, पण कधी ज्या दिवशी मुंगी एका जागेवर स्थिर असेल त्या दिवशी जगबुडी होईल. पहा छोटीशी चिटी छोटीशी मुंगी एका जागेवर कधीच उभी राहत नाही, थोडी निष्ठा थोडी बुद्धी आणि चिकाटी थोडी लागते, मुंगी देखील काही काही योजने चालत चालत निघून जाते. अरे मुंगी सुद्धा एवढ्या छोट्याशा पावलाने एक हजार किलोमीटरचा प्रवास करते सातत्याने छोट्याशा आयुष्यामध्ये. तुमचं आमचं आयुष्य सुद्धा असंच सातत्याने चालत राहण्यासाठी आहे, थांबण्यासाठी नाही. हा मूलमंत्र आम्हाला आजीला द्यायचा असेल की बाबा हो सातत्याने काहीतरी करत राहायचं, सातत्याने शिकत राहायचं, आणि सातत्याने शिकत राहिलं की माणसाचा विकास होतो. इथंच थांबून उपयोग नाही, येऊन गेलो वाहत आहे कसं तरी नंबर लागून गेल्या पॉलिटेक्निकला, इथं दोन तीन वर्षाचा कोर्स पूर्ण करायचा आणि शोधायची नोकरी, असं आपलं गणित पहिल्यांदा आहे. पण सांगू तुम्ही जेव्हा तुमचा हा डिप्लोमा पूर्ण कराल, तुमचे सिनियर असतील किंवा बाहेर गेलेले सांगतील भाऊ डिप्लोमा करून काही नुसता उपयोग नाही, आपले इकडचे ग्रामीण भागातले पोरं आहेत ते आपले म्हणतात गण पडेल आहेत, गण पडेल आहेत, डिप्लोमा करी गण पडेल आहेत, आणि 5,000 10,000 मग काय काम मजा नाही. हा अनुभव तुम्हाला व्यावहारिक जीवनात येणार आहे. सांगायचं इथं थांबून उपयोग नाही, इथून पुढच्या टप्प्याकडे जावं लागेल, आणि पुढच्या टप्प्याकडे जायचं असेल तर सातत्याने काय पाहिजे मनामध्ये, तीव्र इच्छा असली पाहिजे. किती असावी तीव्र इच्छा मोठं होण्याची, माझ्या परिचयात कदाचित सांगितलं नाही, मी 5 विषयात MA MED गोल्ड मेडलिस्ट आहे. यशराफ सारख्या ज्युनियर कॉलेजला 1 रुपया न देता नोकरीला आलोय, हे माझी कदाचित हुशारकी होईल, पण आपलं पण सांगितलं पाहिजे. आणि मी दरवर्षी 1 डिग्री घेण्याचा प्रयत्न करतो, माझं यावर्षी पण MA ला ॲडमिशन आहे. मी 18 प्रकारचे विषय सादर करतो, एकही विषय रिपीट करत नाही, साधना करतो, त्या विषयातली साधना करतो, थांबत नाही. थांबलं तर संपलं, ज्या दिवशी मी अभ्यास करायचं बंद करून देईल ना त्या दिवशी संपेल, मी येईल शेवटच्या टप्प्यात. सातत्याने इच्छा, किती किती प्रचंड प्रमाणामध्ये इच्छा असावी, एखादी गोष्ट बनण्यासाठी किती इच्छा असावी. एक तुमच्यासारखा तरुण पोरगा, एक सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता आहे, पाश्चिमात्य तत्ववेत्ता, जसं आपल्याकडे टागोर विवेकानंद आहेत तसे, त्यांच्याकडे गेला म्हटले मला सक्सेस होण्याचं फॉर्म्युला सांगा, मला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय करावं लागेल, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय करावं लागेल, मला IAS बनण्यासाठी काय करावं लागेल, मला डिप्लोमामध्ये टॉपर होण्यासाठी काय करावं लागेल, मला एखादी अचीव मोठं आहे माझं मी सांगेल ते होण्यासाठी काय करावं लागेल, असं तो म्हणतोय. सॉक्रेटिस म्हटले ते बाकीचं जाऊ दे, मी जरा एक कामात आहे तू माझ्यासोबत चल. सॉक्रेटिस त्या तरुण पोराला तुमच्यासारख्या तरुण पोराला नदीवर घेऊन आला आहे. तो पोरा वाटलं काही काम असेल, दुने बिने बायकोने पाठवलं असेल, कपडे उचलून घ्यायला पाठवलं असेल, चला बाबा. कसे मास्टर लोक काही बी काम सांगतात, तुमच्याकडे अनुभव मला माहीत नाही, चांगले माणसं आहे काही काम सांगणार नाही तुम्हाला. आमच्याकडे आमचे गाईड जे असतात काय काय काम करावं लागतं गाईड लोकांचं काही सांगता येत नाही, बरोबर ना सर, आपल्या गाईडला नाही फार काम करावं लागतं असेल बो असं काहीतरी काम. त्या तरुणाला सॉक्रेटिस नदीवर घेऊन आला, चल म्हणले पाण्यात उतरला, गुडघ्यापर्यंत पाण्यात आला, कमरेपर्यंत पाण्यात आला, आणि सॉक्रेटिसने त्या तरुणाची मानगुट पकडली आणि पाण्यामध्ये घातली. त्या पोराची ताकद काही सॉक्रेटिसच्या पुढे जास्त चालली नाही, पाण्यामध्ये घातलं आणि एक 5, 6, 10, 12 सेकंद त्या पाण्यामध्ये ती मानगुट राहू दिली, आणि 12 सेकंदानंतर त्या ठिकाणी जशी मानगुट बाहेर काढली तसा तो तरुण म्हणले काय करू नाही म्हणले असं करायला लागलं. आता आपण कल्पना करा पाण्यात जर आपली मान घातली तर काय होईल बाहेर काढल्यावरती. सॉक्रेटिस तरुण म्हटले काय म्हटले सर, अहो तुमच्याकडे मी यशाचा फॉर्म्युला विचारायला आलो, सक्सेस होण्याचा फॉर्म्युला विचारायला आलो, मला यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे हे विचारायला आलो, तुम्ही मला इथं पाण्यामध्ये घालता. हा अहो म्हटले मी माझ्या मम्मीचा पप्पांचा ऐकून काय असं काय करता, हा असं काय करता म्हणते. सॉक्रेटिस म्हटले बघ बाकीचं जाऊ दे, जसं मी तुला पाण्यामध्ये घातलं तसं तुला त्या 10-12 सेकंदामध्ये कशाची आठवण झाली, काय तुला हवं होतं ते सांग. 10-12 सेकंदात म्हटले जसं तुम्ही मला पाण्यामध्ये घातलं तसं मला काही 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 आठवत नव्हतं, मला त्या पाण्यामध्ये फक्त एकच गोष्ट मी शोधत होतो ती म्हणजे ऑक्सिजन, ती म्हणजे प्राणवायू, मला त्या पाण्यामध्ये प्राणवायू मिळतो का म्हणून त्या 10-12 सेकंदात मी शोधत होतो, पण मला प्राणवायू त्या पाण्यामध्ये सापडला नाही, आणि जसं तुम्ही मला बाहेर काढलं तसा हू हा हू करत मी तो प्राणवायू ऑक्सिजन माझ्या शरीराच्या आत टाकून घेण्यात
शिकण्याचा प्रयत्न केला. सॉक्रेटिस म्हटला, हाच तर यशाचा फॉर्म्युला आहे. तुला जी गोष्ट हवी आहे ना ती तुम्हाला प्राणवायू वाटली पाहिजे. यस, मला त्या ठिकाणी डिप्लोमा मध्ये पहिला यायचा हा माझा प्राणवायू आहे. आणि जर तो प्राणवायू मिळाला नाही तर मी संपेल की काय. यस, मला त्या ठिकाणी आय एस अधिकारी व्हायचं आहे हा माझा प्राणवायू आहे. यस, मला त्या ठिकाणी टॉपर राजकारणी म्हणायचं आहे हा माझा प्राणवायू आहे. यस, मला त्या ठिकाणी उत्तम वक्ता म्हणायचं आहे हा माझा प्राणवायू आहे. जोपर्यंत मला नरेंद्र मोदी ऐकत नाही, सीएमने मला ऐकलंय त्यामुळे तर काही विशेष नाही, तोपर्यंत मी त्या ठिकाणी माझा प्राणवायू आहे. ही इच्छा जर मिळाली नाही ऑक्सिजन तर काय होणार, मृत्यू येईल. आणि म्हणून मी प्राणवायू शोधतोय. तसं मला टॉपर बनायचं आहे, तो प्राणवायू जर मला मिळाला नाही मी संपेल की काय असं वाटलं पाहिजे. आणि त्यासाठीचा सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. हा प्रयत्न म्हणजेच आपली इच्छा आहे. आणि ही तीव्र इच्छा असली तर आपण यशाच्या शिखरावर पोहोचू. पुन्हा सांगतोय आधी ठरवा तर खरी मला काय बनायचं आहे. किती जणांचं ठरलंय रे भाऊ, हात वरती करा. आपलं ठरलंय भाऊ, आपल्याला काय बनायचं आहे तर आपण बोलू. ठरलं ना सर, येऊन गेलो डिप्लोमाला मित्राच्या आग्रहामुळे, गावाच्या आग्रहामुळे. मामाची पोरगी म्हणत होती तू डिप्लोमा कर म्हणजे मी तुझ्याशी लग्न करेल, तिच्या आग्रहामुळे. आज ती काय राहिलं असं नाहीये. कोणाच्या आग्रहामुळे तुम्ही आला असाल ना, आई वडिलांच्या आग्रहामुळे, मित्राच्या आग्रहामुळे, समाजाच्या आग्रहामुळे तुम्ही कधी यशाच्या शिखरावर पोहोचणार नाही. स्वतःच्या अंतरंगाला तू विचारा, असं होऊ शकतं. इथं आल्यावरती हे अनेक वेळेस असं होतं, साईड चुकण्याची 100% गॅरंटी मी देतो, चुकण्याची 100% गॅरंटी असू शकते. पण एखाद्या रोडावरून आपली गाडी जाताना साईड खाली उतरलं तर चढवावरती ठीक आहे, तिथून पुन्हा खड्ड्यात नेण्याची गरज नाही. ठीक आहे, आला डिप्लोमाला काही हरकत नाही, जे मिळालं त्याच्यात ना आता बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. इथून आता माघारी तुमचे सगळे दोर कापले गेलेत, आता काही उपयोग नाही. आमच्याकडे बरेच येतात डिप्लोमावाले, काय रे तू तर डिप्लोमाला गेला होता. नाही सर, 17 नंबर भरला आहे. का बरं, आता करतो 11वी 12वी, बघतो मग पुन्हा, असं नका करू. या जगात काहीही अशक्य नाही, काहीही अशक्य नाही. आणि एकदा डिप्लोमा झाला म्हणजे आयुष्य संपलं असंही नाही, अजून तर खूप आयुष्य पडलं आहे, शिकण्यासाठी खूप आयुष्य आहे. आणि म्हणून तीव्र इच्छाशक्ती, आत्मविश्वास ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याजवळ आपला आत्मविश्वास ही काय गोष्ट माहिती का, आत्मविश्वास ही अत्यंत एक महत्वाचं चिलखत आहे आपल्याजवळ, चिलखत. महाभारतामध्ये कर्णाजवळ कवच कुंडल होतं. तुम्ही महाभारत कदाचित पाहिलं असेल की मला माहीत नाही, पण ऐकलं असेल, पाहिलं असेल. त्या कर्णाजवळ कवच कुंडल होते म्हणजे चिलखत होतं. जोपर्यंत कर्णाजवळ त्या ठिकाणी चिलखत होतं, कवच कुंडल होतं, तोपर्यंत त्याला कोणीही हरवू शकत नव्हता, पराभूत करू शकत नव्हता. लक्षात घ्या, ही गोष्ट कृष्णाला माहिती होतं. याच्याजवळ जोपर्यंत काय आहे, कवच कुंडल आहे, तोपर्यंत याला कोणीच पराभूत करू शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा कृष्णानं कवच कुंडल काय केले, कर्णाचे काढून घेतले. मित्र हो, तुमच्या आमच्या जवळ सुद्धा असंच एक कवच कुंडल चिलकत आहे, ते म्हणजे आत्मविश्वासाचं. ज्याच्या जवळ आत्मविश्वास नावाचं चिलखत आहे तो या जगामध्ये कधीहीच पराभूत होऊ शकत नाही. आणि ज्याच्या जवळ स्वतःचा आत्मविश्वास नावाचं चिलखत नाही, तो त्याला कितीही बाहेरून प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला, मी किती तासभर मोटिवेशनल तुमच्याशी बोलत राहिलो तरी सुद्धा सब घोळे 12% आहे. लक्षात घ्या, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं वाटत असेल ना, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं वाटत असेल तर आधी स्वतःचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. जिंकण्यासाठीची पहिली पात्रता सांगतोय, जिंकण्यासाठीची पहिली पात्रता जिंकण्याचा विश्वास असला पाहिजे. पराभवाच्या मानसिकतेतनं माणसं कधीही जिंकत नाही. आणि म्हणून स्वतःवर आधी विश्वास ठेवा. स्वामी विवेकानंदांची 12 तारखेला जयंती येते, मी स्वामीजींमध्ये स्वतंत्र चरित्र मांडत असतो, माझ्या चरित्रांमध्ये सांगेल मी शेवटी. स्वामी विवेकानंदांनी विश्वासाच्या आणि आत्मविश्वासाच्या नावावरती एक वाक्य सांगितले. ते असं म्हणतात की ज्याचा देवावर विश्वास आहे त्याला आपण काय म्हणतो रे, आस्तिक म्हणतो ना. ज्याचा देवावर विश्वास आहे त्याला आस्तिक, आणि ज्याचा देवावर विश्वास नाही तो नास्तिक आहे. पण स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही
ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक आहे आणि ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक आहे आणि म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा। जी माणसं स्वतःवर विश्वास ठेवतात ती माणसं जगाच्या या ठिकाणी पोहोचतात। जिंकण्यासाठीची पहिली पात्रता आहे जिंकण्याचा विश्वास। आणि म्हणून लक्षात ठेवा जीवनाच्या या स्पर्धेमध्ये जीवनाच्या या स्पर्धेमध्ये शक्तिवान वेगवान बुद्धिवान ताकतवान माणसं जिंकतात असं नाही। काय जीवनाच्या या स्पर्धेमध्ये शक्तिवान वेगवान बुद्धिवान ताकतवान माणसं जिंकतात असं नाही। मग कोण जिंकत? जे शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून राहतात आणि ज्याच्या स्वतःवर पूर्ण कॉन्फिडन्स आहे तीच माणसं जिंकतात। तुम्ही आम्ही लहानपणी कदाचित त्या ठिकाणी एक हिसाबनीतीतली गोष्ट ऐकली आहे, ती गोष्ट जरा वेगळ्या पद्धतीने सांगतोय। कासव आणि सश्याची ऐकली आहे? कासव आणि सश्याच्या गोष्टीमध्ये काय रे, कोण जिंकलाय? कस काय जिंकलं? कासवाची काय हिंमत? ससा तर खूप फास्ट पडणार आहे ना, कासव काय हळू पडणार आहे ना, तरी जिंकलाय। ही गोष्ट काय सांगते लक्षात घ्या, कासव आणि सश्यातली गोष्ट आपल्याला लक्षात घ्या काय सांगते। पहिली गोष्ट, कासव स्वतःची ताकद ओळखतो। पहिले स्वतःची ताकद ओळखा। दुसरी गोष्ट, समोरच्यामध्ये किती ताकद आहे त्याचा विचार नाही करायचा। बाबा तो पहिलवान किती डेंजर आहे, तो किती बैठका मारतो, असू दे की मारू त्याला किती बैठका। कासवाना असा विचार केला नाही, बापरे हात दूर 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 पडणार आहे, मम्मी कस काय सोबत शरीरात लाव तर द्या। आपण पण हेच आहे स्वतः सोबत त्या ठिकाणी, कारण त्याचा कासवाचा स्वतःवर विश्वास आहे। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आपल्यातला कासव काढा बाहेर त्याला मैदानात आणा आणि आपल्यातला अति उतावीळ ससा जो आहे ना तो त्याला उडवा। सश्याला माहिती आहे ओव्हर कॉन्फिडन्स असतो काही लोकांना, हे ओव्हर कॉन्फिडन्स वाले असे उडत जातात बरं का जगात। शक्तिवान वेगवान ताकदवान बुद्धिमान माणसांची गोष्ट सांगतो, ही जिंकतात असं नाही। सरते शेवटी शेवटपर्यंत ज्याचा स्वतःवर विश्वास आहे। कासव म्हटले तू शर्यत लावतो का माझ्या, ससा म्हणते लावतो शर्यत, लावली बाबा लावली, चल लागली दोघांची शर्यत। काही जणांचं पण असंच असतं, सुरुवात लई भारी करतात, यस नवीन वर्ष नवीन संकल्प 2020 हे वर्ष आहे ना, या वर्षी 1 जानेवारी पासून अशी सुरुवात। कासव सश्यासारखी फास्ट, ससा काय म्हणतो थांबला, मध्येच थांबला, येतो पुढे मी। टार्गेट जे असतं ना इतकं सोपं नाही राहत आपलं, सश्याला वाटतं एक जवळच आहे येतोय माग। कासवाने काय केलं, जितकी ताकद आहे तितकी आधीपासून तेवढीच लावली। आपल्यातला कासव कमी सशा कसा आहे पा, नवीन वर्षाचा नव संकल्प आहे आपल्या सगळ्या मित्रांना, 1 जानेवारी पासून काय करायचं आपल्याला, एक साधा संकल्प, काय रोज सकाळी व्यायाम करायला जायचं, रनिंग करायला जायचं, संकल्प चालेल ना बुवा, मात 30+ आहे आज तर म्हणून घे उद्यापासून नवीन। आणि वेग बा शपथ, मारुतीची शपथ, हनुमानाची शपथ, काय बजरंग बलीची शपथ, ते देव एकच असतो पण शपथा वेगवेगळ्या असतात। उद्या सकाळी किती वाजता, 5 वाजता रनिंगला पडायचं रस्त्यावर, नवीन वर्षाचा नव संकल्प। उठावी सगळे ससे पहिल्या दिवशी, सगळे उठले त्या चाल कुठपर्यंत 5 किलोमीटर पळायचं ठरलं ना, संकल्पच आहे या वर्षाचं ऑलिम्पिक पदक आपल्याच। किती दिवस पळायचं, आपले सगळे शिक्षक म्हणतात जरा उठत जा रे, तरुण पुरांसारखं जरा दिसलं पाहिजे असं जरा झाला। पहिल्या दिवशी 1 जानेवारीला उठले तर सगळे उठलेत सस्यासारखे, हे पळाले 5 किलोमीटर, वा संकल्प आहे। आता आली 2 तारीख, ए नार्या काय रे खंड्या, अरे उठकी 5 वाजली ना, राहू दे की 5:30 गेले काही फरक पडतंय का, तिथे काय दाबाळे सर आणि अंधारे सर आपल्याला थांबणार का एवढे उशिरा का आले म्हणून, जाऊ 5:30 खंड्या काय रे यार, काल 5 किलोमीटर पळून लई पाय दुखताय रे, 4 किलोमीटर पळून तर काय फरक पडतंय, आपल्याला थोडी काय विचारताय कोणी, आपल्या काही प्रॅक्टिकलचे मार्क आहेत का, 4 किलोमीटर। 3 जानेवारी, ए पंड्या काय रे खंड्या, अरे उठ रे रनिंगला जायचंय, अरे आज संडे ना येडा, संडेला काय पडतं काय, संडेला आराम करता, उद्या जाऊ ना। 4 तारखेला 4 जण, ए नार्या काय रे बंड्या, अरे चल ना कुठे रनिंगला, अरे आपण
आपण 31 डिसेंबरला रात्री सगळे करताना आपण काय केलं होतं? ठरवलं होतं असं मला काय आठवतंय? अरे काय जाऊ दे रे, आधार रनिंग करून काय काय जाऊ दे। अरे थंडीची काय भारी झोप लागते आणि आजची सकाळी सकाळी जे ते भूमिका येत नाही। 7व्या तारखेला 7 दिवसातला आपला संकल्प तिथं संपतो आणि पुन्हा पुढच्या वर्षाचा 2021 ची आपण वाढ बघतो आणि म्हणून अडचण होत आहे। सशाला वाटतंय जवळचं आताच पोचेल मी, थोडं झोपलं तर काय फरक पडतंय? झोपला इथं गात आहे का असं म्हटलं? नाही, पहिल्या दिवशी मी 5 उठलो नाही तरी चालेल, 6 उठेल। नाही लोकांना हुशार की म्हणून 4 लोकांना सांगायची गरज नाही, 2 किलोमीटर पडर रे, पण माझ्यात ती ताकद आहे पडवेल की। ससा झोपला कासव हळूहळू चालत राहिला आणि म्हणून सांगतोय जितकी ताकद आहे तितकी बाहेर काढा आणि त्या ताकदीवर त्या ठिकाणी कासव पोहोचलाय। काय ताकदवान वेगवान ताकदवान शक्तिवान बुद्धिवान माणसं जिंकतात असं नाही। दाभाळेसर या ठिकाणी बसलंय, योगायोगाने सांगतोय आम्ही ग्रामीण भागात शिकलोय, 8वी 9वी 10वी आम्ही मित्र आहे, 15 वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटलो आहे, खूप वर्षांनी भेटलो, 15 वर्षाने तो मला ओळखेना आणि मी त्याला ओळखेना। तो म्हटलं गणेश तुझ्यात एवढा चेंज, म्हटलं मग तुझ्यात काय कमी आहे? आपण तेव्हा हापचिटजीमध्ये होतो, आता चांगले आलो। कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही आम्हाला, कोणत्याही प्रकारची ग्रामीण भागात पार्श्वभूमी नाही। तो चांगल्यापैकी त्या ठिकाणी इंजिनिअरिंग झाला, त्याच्या विषयातला तो त्या ठिकाणी चांगला शिक्षक झाला, चांगला प्राध्यापक झाला, चांगल्या सातारा बितारा तिकडून फिरून आला आणि गव्हर्नमेंट जॉब मिळणं काही साधी गोष्ट आहे का? कोणतीच पार्श्वभूमी नाही आहे, उभे राहिलेत। आमच्यासोबत अनेक हुशार होते बाबा, हो शक्तिवान वेगवान ताकदवान बुद्धिवान माणसं होती। आम्ही तर नेहमी म्हणतो आपण अजिबात हुशार नाही आहेत, अजिबात हुशार नाही, आणि या जगात हुशार असणारे माणसं कधी सक्सेस होत नाही। मग कोण होतो सर? एकच गोष्ट जी ज्या माणसांजवळ आहे ना, पुन्हा सांगतोय हा, खूप हुशार आहे ना, अभ्यासच केल्यानंतर काय उपयोग? आपण हुशार नाही, आपण बुद्धिवान तर अजिबात नाही, आपल्याजवळ एक गोष्ट आहे ती म्हणजे चिकाटी नावाची गोष्ट। लक्षात घ्या, चिकाटी सोडणारा माणूस यशस्वी होत नाही। काय? चिकाटी सोडणारा माणूस यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारा माणूस चिकाटी सोडत नाही, आणि म्हणून लक्षात ठेवा चिकाटी सगळ्यात जास्त। चिकाटीची जागा या जगात कोणतीच ताकद कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही। आयुष्यामध्ये नकारात्मक भाव येणार आहे, अनेक प्रसंग येणार, तुम्ही तर पहिल्या टप्प्यात आलात हो। बऱ्याच वेळी असं होईल काय आता मजा नाही, डिप्लोमा झाला जेमतेम आहे, जिथे जिथे तुम्ही कंपन्यांमध्ये जाल असे रांगाचं रांगा असतात, खूप रांगा असतात, 100 रांग आहे, 100 जणांची रांग आहे। आपण काय म्हणायचं, मी 100 मधला पहिला मी आहे, मलाच ही नोकरी आहे, माझ्यासाठीच ही नोकरी आहे, माझ्यासाठीच ही जाहिरात होती, हा विचार करा। मी पुन्हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत आहे, हा विश्वास आहे। आपलं काय बापरे 100 जण आहेत, काय आपला काय नंबर लागेल भो, आपलं काय खरं आहे भो, इथं तर तुम्ही असं स्वतःला म्हणाल ना तर कधी जिंकू शकत। 100 राहते की मी पहिला आहे याच्यातला, माझ्यासाठी जी जागा आहे ही। जेव्हा सकारात्मक हा भाव आहे, निगेटिव्ह थिंकिंग ठेवूच नका, माणसाला त्यातनं काही ना काही काढता येतं। एक शिल्पकार असतो, शिल्पकार हा शिल्पकार खरं तर तो रोज त्या ठिकाणी पाटावरवंटा बनवायचा, यु नो पाटावरवंटा। आता काय झालं, नवीन मिक्सर ग्राइंडरचा जमाना आला, पाटावरवंटा बंद पडला, त्याला थोडं नैराश्य येतं आणि माणसाच्या आयुष्यात थोडंसं नैराश्य आलं पाहिजे। तर म्हणजे आम्ही असं म्हणतो की दुःख आलं पाहिजे तर सुखाची किंमत कळेल ना, सगळीचकडे सुख सुख असेल तर दुःख म्हणजे काय कळणारच नाही, दुःख आलं पाहिजे। दुःखातनं माणूस नैराश्यातनं माणूस उभा राहतो, आणखी मोठ्या त्या ठिकाणी सिंहावलोकन करतो आणि पुढे जात राहतो। पाटावरवंटा बंद पडला, करायचं काय, थोडं नैराश्य आलं पण माझ्यात कला आहे। अरे मी जातो की गाव सोडलं, एका गावाला आला आणि एका गावाला आल्यावर त्या ठिकाणी त्या गावाला काही मंदिर नसतं, देवता नसते, म्हटले माझ्या हातात छिनी आणि हातोडा आहे, मी छान मूर्ती बनवू शकतो। गावकऱ्यांना म्हटलं अहो मी छान मूर्ती तुमच्यासाठी बनवून देऊ का? गावकरी म्हटले चालेल तू मूर्ती बनवतोस जा, म्हटले त्या डोंगरावर गेला। त्या डोंगरावर असे 2 दगड होती, त्या दगडातल्या 2 दगडामधला 1 दगड शोधला, म्हटलं याच्यातनं मूर्ती बनवायची, आणि त्या मूर्ती दगडातून मूर्ती तो शिल्पकार मूर्तिकार बनवायला लागला। रोज सकाळपासून जायचा, संध्याकाळपर्यंत त्या दगडावरती त्या ठिकाणी कोरत बसायचा, संध्याकाळ झाली खाली यायचा, गावकरी त्याला खायला प्यायला द्यायचे, स्वतःचा पोटापणाचा प्रश्न त्याने सोडवला। गोष्ट अजून संपलेली नाही, गोष्टीत गोष्ट आहे। रोज जायचा, सकाळ झाली की डोंगरावर जायचं, मूर्ती बनवायचं काम करायचं, दगड कोरत बसायचा। 15 दिवस झाले आणि 15 दिवसात आता जवळपास ती मूर्ती इतकी सुंदर देवीची मूर्ती तयार झाली, म्हटले आता बस थोडंसं राहिलंय, उद्या सकाळी यायचं आणि मूर्ती फायनल करायची आणि गावकऱ्यांना द्यायची। म्हणून तो शिल्पकार घरी
गावात आला, मंदिरात झोपायचा. रात्र झाली, ते दोन दगड होती ना वरती दगड डोंगरावरची, तो मूर्तीतला दगड आणि एक दुसरा त्याच्यासारखा खाली पडलेला दगड. तो खाली पडलेला दगड मूर्तीच्या दगडला काय म्हणतो माहिती का? अहो मजा म्हटली तुझी, आ हा हा हा, काय सुंदर रूप तुला आलं म्हणले. उद्या काय होईल? उद्या तू मूर्ती म्हणून, देव म्हणून सगळ्या लोकांसमोर जाशील आणि लोक तुला बसतील, पुसतील, नैवेद्य देतील. आ हा हा, मजा आहे म्हटले, भाग्यशाली तू. मूर्तीतला दगड काय म्हणतो? हे बाबा म्हटले, चूप बैस रे. अरे गेल्या 15 दिवसापासून मला काय त्रास सहन करावा लागतोय तुला काय माहिती बाबा म्हटले, पडल्या पडल्या तुला काय करताय? अरे तो बाबा येतो म्हटले, सकाळपासून आलाय की माझ्यावर चिनी हातोड्याचे घाव घालतो, लई लई त्रास होतो रे. म्हणलं लई त्रास होतो, आता सहन नाही होत रे, नाही सहन होत. अरे पण उद्या मूर्ती. हे बाबा, उंटावरून शेळे हाकलणाऱ्याला काय करताय? इथं त्रास मला होतोय, तू काय बसल्या बसल्या लोकांना काय करतोय, काय त्रास होतोय? नाही सहन होत म्हटले, माझ्याकडनं नाही सहन होत. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यावरती तो मूर्तिकार परत आला. पाहिलं आता मूर्ती छान झाली, शेवटचं थोडं त्या कमरेतला भाग थोडा दगडाचा काढावा म्हणून तो त्या ठिकाणी छिनी ठेवतो आणि हातोडीचा एक घाव घालतो. जसा घाव घातला तशा त्या मूर्तीचे दगडाचे दोन तुकडे झाले. मूर्ती दगड तुटला, खंडित झाला. शिल्पकाराला मूर्तिकाराला थोडं वाईट वाटलं. अरे यार, गेली 15 दिवसाची मेहनत केली वाया. होतं ना असं कधी कधी, एखादा प्रयोग तुम्ही करतात शेवटच्या टप्प्यात आता बस फायनल होणार, तोपर्यंत अरे सगळं गेई भैस पाणी मी, असं होतं असं वाटतंय. नको आता हे फिजिक्स ज्यांचं असेल त्यांना माहिती आहे एखाद्या प्रयोगासाठी किती वेळ त्या ठिकाणी ते टायमिंग हे सगळं करण्यासाठी बसावं लागतं. म्हटलं काही हरकत नाही, दुसरा दगड जो काल सांगत होता काय मज्जा बाबा तुझी, त्याला घेतलं ना, त्याच्यावरती काम सुरू झालं. बघता बघता दिवस 4 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस झाले. 15 दिवसांनी बरोबर सुंदर मूर्ती तयार झाली आणि सुंदर मूर्ती त्या ठिकाणी गावकऱ्यांनी म्हणले घ्या ही मूर्ती. गावकऱ्यांनी त्याच डोंगरावरती छान मंदिर बांधलं, त्या मंदिरामध्ये ती मूर्ती त्या ठिकाणी ठेवली आणि आता जी मूर्ती तुटून गेली होती त्याची पायरी म्हणून ठेवलं. गोष्ट संपली नाही, रात्री पुन्हा गंमत झाली. तो पायरीचा दगड जो आहे ना आता तुटलेला, तो मूर्तीतल्या दगडाला म्हटलं वा मजा आहे म्हटलं तुझी, आ हा हा काय वा. मंदिराच्या आत बसलाय म्हणले, लोक काय येतात, लोक काय तुला नैवेद्य दाखवतात, आरती काय करतात, आ हा हा हा, भाग्य म्हणलं तुझं, नशीब पुजून आलाय. मूर्तीतला दगड काय म्हणतोय, हे नशीब आधी कोणाला आलं होतं? तुला आलं होतं. थोडं कड सहन केली असती एक दिवसाची तर आत माझ्या जागेवर कोण राहिलं असतं? तू राहिला असता. पण आज तू सकळ सहन नाही केली त्याच्यामुळे मी तुझ्या जागेवर आलो. पण आणखी याच्यात पण नैराश्य नाही आहे ना रे, याच्यात तुला जी मिळालं ते. अरे पायरीचा मंदिराचा पायरीचा दगड म्हणून मला या ठिकाणी येता आलं याच्यात भाग्य मान. कारण डोंगरावर कुठेतरी पडून राहिलो असतं, उन्हाचा पावसाचा प्राण्यांनी आपल्यावर नको त्या गोष्टी केल्या असता. इथं आल्यावरती काय होतंय, पायरीचा दगड म्हणून स्वतःला धन्यता मान नाही त्या ठिकाणी मला पूजन करण्याचे. पायरीचा मंदिर दगड म्हणून तुला पण लोक नैवेद्य पूजन करतातच ना. आयुष्यातलं हे गणित लक्षात घ्या, काय शेवटपर्यंत प्रयत्न करायचा, शेवटपर्यंत प्रयत्न करायचा. अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागेल, अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा होतील, अनेक प्रकारच्या रात्री तुमच्या त्या ठिकाणी उपाशी पोटी जाऊ शकतात. अनेक अनेक प्रकारचे, म्हणजे तो कठोर शब्द आहे ना, तो कठोर शब्द वापरायला सुद्धा असा कंठातून निघतो, अशा कठोर वेदना आयुष्यात येतील. पण त्या सगळ्या वेदनांना सहन करत जो उभा राहतो तो मंदिरातला मूर्तीतला देव तयार होतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मित्र हो, आपल्यातल्या पॉझिटिव्हिटी जी आहे ती काढण्याचा सातत्यानं प्रयत्न करा. आणि म्हणून पुन्हा सांगतोय, आयुष्यातल्या या सगळ्या याच्यामध्ये पंचसूत्री मी तुम्हाला सांगून जातो. जवळपास आता किती वेळ झाला सर, मी मोबाईल माझ्याकडे असतोच, 1.25 तास झाला आपण शांतपणे ऐकताय. आयुष्यातलं पंचसूत्री सांगतोय पर्सनॅलिटी टॉक मधलं 5 गोष्टी सांगतो. जर या 5 गोष्टी ज्या व्यक्ती करतील, मुलं करतील, तर तुमच्यासारखीच मुलं माझ्याकडे आहेत. कारण तुम्ही 10वीनंतर डिप्लोमाला आलात, माझ्याकडे 10वीनंतर 11वीला येतात, मी 11वी 12वीला शिकवतो. 5 गोष्टी, या 5 गोष्टी ज्यांच्या आयुष्यात आहेत मी कोऱ्या कागदावर लिहून देतो, मी कोऱ्या कागदावर लिहून देतो आहे. ते आपण ठरवलेलं टार्गेट पूर्ण करतात. आपण जादूची कांडी आणलेली माणसं नाहीत. मी नंदुरबारातच राहतो. जर या 5 गोष्टी केल्या, 5 वर्षानंतर जोपर्यंत तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करता तोपर्यंत या गोष्टी पाळल्या ना, यस तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. पहिली गोष्ट साध्या आहे, तुम्ही म्हणाल याच्यात काय दम आहे, खूप दम आहे, पण खूप दम सांगतो आहे. पहिली गोष्ट,
नियमित व्यायाम करा। काय नियमित व्यायाम सांगतोय? आता लगेच जिम लावायची का सर? आम्ही गरज नाही, जिम आणि व्यायाम याचा काही संबंध नाही। व्यायाम याचा अर्थ रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे, 5 वाजेला तुमचा त्या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे, आणि तुमचं सेटअप करा अर्धा तास पाऊण तासाचा व्यायामाचा। मग तुम्ही सूर्यनमस्कार घ्या, एक जे आहे स्वतःचं बघा। तुम्ही सकाळी जर जे लवकर उठतात ना आणि व्यायाम करतात, त्यांचा सगळा दिवस फ्रेश जातो। तुम्ही बघा, रविवारी पडून राहत असाल आणि इतर दिवशी लवकर उठत असाल, तुम्हाला फरक जाणवेल। आणि या वयात तर जे कमवाल ना ते फार महत्त्वाचं आहे। काय सांगतोय? नियमित व्यायाम, सकाळी उठल्यावरती नियमित व्यायाम करा आणि त्यासोबत ध्यान करा। ध्यान कोणत्याही देवाचं सांगत नाहीये। रोज दिवसातून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, हा जेव्हा वेळ मिळेल, मग तुम्ही संध्याकाळी घ्या, सकाळी घ्या, 1-10 मिनिटं व्यायाम शरीरासाठी। आणि शरीराच्या आत एक गोष्ट आहे, ती म्हणजे मन बुद्धी। या मन आणि बुद्धीला सक्षम करण्यासाठी सांगतोय, शरीराला सक्षम करण्यासाठी व्यायाम आणि मनाला आणि बुद्धीला सक्षम करण्यासाठी साधना। साधना आहे काय? शांत बसायचं, तुम्हाला जिथं वाटेल तिथं बसा आणि आपला श्वास कुठून जातो कुठून येतो याच्यावर लक्ष ठेवा। 10 मिनिटं सांगतोय मी, सांगतो तुम्हाला, किती अभ्यासाचं टेन्शन राहू द्या। कसे फॉर्म्युले तुमचे पाठ होत नाही, कसे फॉर्म्युले लक्षात राहत नाही, मी ते तुम्हाला सांगतोय। अनेक ठिकाणी विपश्यना कोर्स चालतात सर, बरेच इंजिनिअरिंगची मुलं पण डॉक्टरची मुलं जातात, 10-10 दिवसाचा विपश्यना कोर्स असतो, तेवढी जातात। काही जण 10 दिवस जातात, नंतर उचलून जातात। साधना ही रोज करण्याची गोष्ट। रोज जेवण करता नाही? मी 8 दिवसातनं करत असं कोणी आहे का तुमच्याकडे? नाही, काही साधू महाराज असतात, ते फक्त हवेवर राहतात। असे असतील तर जेवण जसं गरजेचं आहे तसं सांगतोय, व्यायाम आणि साधना मेडिटेशन 10 मिनिटं। येस, तुम्ही रूमवरती राहत असाल रूमवरती, संध्याकाळी करा संध्याकाळी, सकाळी सकाळी, कोणतीही वेळ ठरवून घ्या। शांतपणे बसायचं आणि श्वास कुठून येतोय आणि कुठून जातो एवढंच बघायचं, बाकी काहीच नाही। मी लिहून देतो तुम्हाला, वर्षभरानंतर याचा रिझल्ट दिसेल। लगेच आज केलं लगेच उद्या तुम्हाला लगेच दिसेल असं नाही, इथे सायंटिफिक प्रूफ आहे। हा काय? व्यायाम आणि साधना करून तर पहा 1 वर्षानंतर। मला आठवतं मी आयुष्यातल्या शेवटच्या याच्यात मी एमएडला होतो, एमएड आमचं लय हा याच्यात असतं शिक्षण क्षेत्रातलं। मी ते सगळे फॉर्म्युले डोळ्याच्या समोरच्या समोर, म्हणजे तुमच्या जेवढा अभ्यास आहे त्या 4 पट आमचा अभ्यास होता एमएडचा, हे सांगून टाकतो। पण सगळे फॉर्म्युले आमच्या डोळ्यात पुढे आजही फिरायचे, त्यावेळेस फिरायचे। विद्यार्थी दशा खूप महत्त्वाची आहे, या विद्यार्थी दशेत जेवढं कमवता येईल ना तेवढं। आणि मला हे ग्रॅज्युएशनला असताना कळलं। ग्रॅज्युएशनमध्ये हे बघा, तुम्ही 10 मिनटं ध्यान साधनेला बसला, तुमचा 1 मिनिट पण लागणार नाही। मन मनाचं वैशिष्ट्यच आहे, मन मरकट आहे, माकड आहे। जसं बसला तुम्ही लगेच फिरायला चालले जाल, लगेच तुमच्या आवडीच्या ठिकाणी जाल, लगेच खाण्याचे ठिकाणी जाऊ दे त्याला, पुन्हा आणायचं जागेवर आणायचं, पुन्हा श्वासावर। 10 मिनटं बसला, 10 मिनिटात तुमचा 1 मिनिट जरी लागला ती साधना, ही सगळ्यात महत्त्वाची। आणि बघा तुम्ही, तुमच्या अभ्यासामध्ये याचा खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि मिळेलच, हे मी लिहून देतो। करून तर पहा, विश्वास तर ठेवा। आणि दुसरी गोष्ट सांगतोय, पहिलं काय सांगितलं? आता नियमित व्यायाम साधना, दुसरं आहे निर्व्यसनी जीवन ठेवा। कोणत्याही प्रकारचा व्यसनाधीनतेचा मार्ग स्वीकारू नका। काय बस, अरे अभ्यास करायला भाऊ, तरतरी रात्री थोडासा खडा नाही रे भाऊ, तू खाऊन सुपारी लेणार? मित्रांच्या आग्रहामुळेच मी लिहून देतो पुन्हा, हा माझा स्वतःचा सोशल रिसर्च आहे। आयुष्याची खूप वर्ष मी मुलांमध्ये लोकांमध्ये राहतोय, वयवर्ष 12-25 लिहून देतो। 12-25 या कालावधीमध्येच व्यसन लागतं, आणि या 12-25 मध्ये ज्याला व्यसन नाही लागलं कोणतंच नाही, पान तंबाखू विकास खरा काहीच नाही। 25 वर्षानंतर तुम्हाला कोणतंच व्यसन लागणार नाही, कोणतंच नाही याच कालावधीत। संगत म्हणून सांगतो निर्व्यसनी मित्र, काय निर्व्यसनी आयुष्य ठेवा, कोणत्याही प्रकारचं व्यसन जरूर देऊ नका, कोणतंच नाही। पान तंबाखू गुटखा दुसरं आणखी एक आहे सध्या आलेलं डबड, जगातल्या म्हणजे आपल्या भारतामध्ये जवळपास 450 युनिव्हर्सिटी आहेत, या 450 युनिव्हर्सिटीचं नॉलेज कमी पडेल अशा 2 युनिव्हर्सिटी आता आपल्याकडे आल्या आहेत। आणि त्या युनिव्हर्सिटीचं नॉलेज म्हणजे इतकं भयानक आहे, ते एक आहे व्हॉट्सअप आणि दुसरं फेसबुक, या 2 विद्यापीठांनी सगळ्यांचा घाव केला आहे। मोबाईलमध्ये आपला किती वेळ जातो सगळ्यांनी शोधून काढा,
मी तर म्हणतो विद्यार्थी दशेमध्ये मोबाईलची गरज काय काय गरज आहे आणि अगदीच गरज असेल खूप त्या ठिकाणी तुम्हाला एखादा सरांनी टॉपिक दिला तो रिसर्च करता सर्च करायचा असेल तेवढा पुरतं मान्य करू मी आता मी तुम्हाला असं म्हणणार नाही की मोबाईल ठेवूच नका अजिबात नाही ठेवा फक्त वापरायचा किती आणि कोणत्या वेळेस याचं एक भान ठेवा बघा स्पर्धा आहे आणि स्पर्धेच्या या क्षेत्रामध्ये जी जी माणसं या फालतूच्या गोष्टींमध्ये या मुली बघा तुम्ही आता कमी दिसत आहे त्या ठिकाणी पण 10वीचा रिझल्ट बघा तुमचा टॉपर कोण आहेत रे पहिल्या समजा कोण आहेत जास्त मुलीच आहेत सगळ्यात जास्त मुली आहेत खरं म्हणजे घरामध्ये आपल्या आपण बहिणी असतील आपण सगळे दादा आहोत दादागिरीच करतो आपण घरामध्ये आईला मदत करणारी मुलगी आहे माझ्या आईवरचा स्वतंत्र कार्यक्रम आहे कधीतरी येईन मी खास त्या कार्यक्रमासाठी आईला सगळी मदत करते ती छोटी मोठी काय कामं असते ना करते आपण काहीच काम करत नाही तरी सुद्धा बोर्डामध्ये सगळ्यात जास्त मुलीच टॉपर आहे त्याचं कारण काय आपण नको त्या गोष्टींमध्ये जास्त अडकत गेलो मुलींपेक्षा आपली ताकद जास्त आहे बरं का लक्षात ठेवा मुलींपेक्षा आपली ताकद शारीरिक मानसिक बौद्धिक जास्त आहे हे भेदभाव सांगतील मला पण खरं ते सांगतोय असले नसले तरी इन्स्पायर करणं माझं काम आहे ना आहे म्हणून तुमच्या समोर उभा आहे की नाही आपलं कसं आहे आपल्यालाही तारकट मन आहे तुमच्या तरुण मुलांशी वेगळा संवाद साधला पाहिजे आपला कसं आहे 9वी-10वीपासून त्या पोरीकडे बघण्याचाच अर्धा वेळ खर्च जातो ते काही बघत होतो आपला आरची आणि बस त्याच्यातच वेळ जातो खरं आहे ते सांगतोय मी आपली ताकद तिथं वापरली जाते पुन्हा सांगतोय तुम्ही स्वतःच्या ताकदीला एकत्र करा बघा देवांनी माणूस नावाची गोष्ट बनवली माणूस नावाची गोष्ट बनवल्यावरती देवांना प्रश्न पडला की अरे आपण माणूस गमती गमतीमध्ये बनवून टाकला पण तो देवासारखाच बनला जर याला याची शक्ती कळली तर हा देव बनून जाईल मग काय करायचं याची शक्ती कुठे लपवायची एक देव म्हटला आपण असं करू आकाशामध्ये लपवून देऊ ते म्हटलं माणूस इतका डेंजर प्राणी तो आकाशातून शोधून काढेल मग म्हटले पाण्यामध्ये समुद्रात लपवून देऊ एक म्हटलं अरे तो आकाशात जाऊ शकतो तो पाण्यातला काढणार नाही का एक म्हटलं मासं जरा जमिनीच्या खाली टाकून द्या त्याला शक्ती सापडणारच नाही त्यात सगळ्या याच्यामध्ये तो म्हटला अरे तो आकाशात पाण्यात सगळीकडनं शक्तीला शोधून काढेल आणि स्वतःच्या आत धारण करून टाकेल आणि आपला सरकार देव बनून जाईल मग करायचं काय त्या सगळ्या देवांमध्ये एक म्हातारा देव असतो तो म्हटले बघा माझा अनुभव असा आहे या माणसाच्या बाबतीत मी अनेक वर्ष त्या ठिकाणी माझा विचार असा आहे लक्ष द्या या माणसाला तुम्ही आता बनवलंच आहे पण याची शक्ती याच्या लपवायची जी जागा आहे ना तुम्ही इकडे तिकडे काय करू नका ती लपवायची एकच जागा आहे तो म्हटले कोणती ती म्हटले हा माणूस सगळीकडे शोधेल आकाशात जाईल पाताळात जाईल जमिनीत जाईल पाण्यात जाईल सगळीकडे शोधून काढेल पण एक जागा अशी आहे की त्या जागेवर जर या माणसाने या शक्ती लपवून ठेवली ना तर त्याला सापडणार आणि म्हणले कुठे ती माणसाच्या आतच ठेवून द्या त्याच्या अंतरंगात ठेवा त्याच्या अंतरंगात ठेवली की माणूस सगळीकडे शोधेल पण स्वतःच्या आत त्याच्या शक्तीला शोधणार नाही देवांना मान्य झालं आणि त्या शक्तीला तुमच्या आमच्या आत ठेवलाय तुमची आमची अडचण काय माहिती आहे का बघा तुम्ही आपल्याला आपली शक्ती कळली आणि ज्या ज्या माणसांना शक्ती कळली ना स्वतःच्या आत मग ते त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध झाले बाबासाहेब आंबेडकर झाले शिवाजी महाराज झाले विवेकानंद झाले गांधीजी झाले टागोर झाले ही जी माणसं आहेत सगळी पा ही सगळी माणसांना त्या शक्तीनं थोडं कळलं यस माझ्यात हे आहे मी करू शकतो शिवाजी राजांना वाटलं यस माझ्यात हे थोडस कळलं ज्या ज्या माणसांना शक्ती थोडी थोडी कळली ती सगळी माणसं आपल्यासाठी महापुरुष झाली देवता झाली ती आपलीच माणसं आहेत आपलंही असंच आहे आपल्याला जगाच्या कल्याणासाठी शक्ती कळली नाही तरी चालेल स्वतःच्या उद्धारासाठी थोडी शक्ती कळू द्या यास माझ्या आत आहे म्हणून या बाकीच्या बाह्य शक्तींकडे दुर्लक्ष करा निर्वेश मी आयुष्य सांगतोय याच्यात मोबाईल हा प्रकार पण येतोच बरं दुसरा एक मी नेहमी सांगतो माझा व्यसनमुक्तीवर पण कार्यक्रम चालतो की दोन गोष्टी माणसाच्या आयुष्यात नसेल ना तो जीवन विकसित करतो पहिली गोष्ट निर्वेसनी आयुष्य बरोबर दुसरं आळस आळस आणि व्यसन ही जी गोष्ट आहे दोन गोष्टी ज्या माणसाजवळ नाही तो माणूस यशाच्या शिखरावर पोचतो आणि पोचतो मी काहीच नाही बाबा पान खात नाही तंबाखू खात नाही गुटखा पित नाही काही 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 आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचं व्यसन नाही पण तू काहीच करत नाही मग काय उपयोग अभ्यासच करत नाही कोणताही नवीन प्रयोग करत नाही कोणताही अभ्यास करत नसेल तर काहीच उपयोग नाही आळस ही सुद्धा सगळ्यात आणि विद्यार्थी दशेमध्ये जो आळस आला तो उभ्या आयुष्यात तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही पंचसूत्रीतलं पहिलं सूत्र काय सांगितलं नियमित व्यायाम साधना दुसरं निर्व्यसनी आयुष्य आळस झटकायचा तिसरं सांगतोय तिसरं आहे चांगले मित्र जोडा काय मित्रांमुळे आपलं कल्याण होतं एवढं सत्य आहे पण मित्रांमुळेच आपला सत्यानाश होतो हेही तेवढंच सत्य आहे मित्र हो
त्यामुळे चांगले मित्र जोडा आणि नसतील मित्र लक्षात घ्या आई वडील ही आपली चॉईस नाही. बरोबर आहे ना? आई वडील आपली चॉईस होती का? नाही बाबा मला या धीरूभाई अंबानीकडे टाटा कर्ले बिर्लाकडे जे त्या ठिकाणी जन्माला यायचं असं काही चॉईस देवाने दिली नाही आपल्याला. तिथं जन्माला घातलं तिथं यावं लागलं. बरोबर आहे ना? ही चॉईस ना होती. आणि आपल्या आई वडील आपल्यासाठी ग्रेटच आहे, देवताच आहे, त्याबद्दल काही वादच नाही. पण मित्र ही आपल्याला काय आहे? चॉईस आहे. मित्र त्या ठिकाणी लक्षात घ्या, शोधा चांगले मित्र. माझ्या आईचा प्रसंग मी नेहमी सांगतो. माझी आई ना अशिक्षित आहे. मणिलाल माझ्या घरी आला आहे, मी त्याच्याकडे गेलो आहे, त्याच्या आईशी त्या इतक्या वर्षांनी गप्पा मारल्याचा फार अनुभव आला. मी ना माझ्या आईवर लहानपणी गुरगुरायचो. तुम्ही पण गुरगुरला आहात. गुरगुरलं म्हणजे आईचं कोणीच ऐकत नाही. ऐकता का? नाही ऐकत. मग माझ्या आईवरती मी, माझ्या आईने शाळा पाहिलं नाही, मास्तर पाहिलं नाही, मास्तरांचं तोंड पाहिलं नाही, गणिताचा अभ्यास, भूमितीचा अभ्यास कसलाच अभ्यास घेतला नाही. पण माझ्या आईवर मी रागवली की माझ्या आईने मात्र वेळोवेळी एक गोष्ट पाहिली. ती अशिक्षित होती, निरक्षर होती, तिला काही कळत नव्हतं, पण तिला व्यवहार ज्ञान कळत होतं. माझ्या आईवर रागवल्यावरती होती. माझी आई म्हणायची, हा माझी मातृभाषा जी आपल्या आईकडनं शिकतो ना ती आपली मातृभाषा असते, लक्षात घ्या. माझी मातृभाषा अहिराणी आहे. मी मराठीचा प्राध्यापक आहे, मी मराठीचा प्राध्यापक आहे, पण तरी सांगतो मराठी आपली मातृभाषा नाही. अनेक जण म्हणतात महाराष्ट्रातली मराठी मातृभाषा अजिबात नाही. मराठी मग काय? ती मावशी बी नाही, ती आंटी बी नाही. हा, मराठी आपल्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा आहे, राजभाषा आहे. लक्षात ठेवा, मराठी ही मातृभाषा नाही. तुमच्या आईनं जर तुमच्याशी मराठीत बोलली असेल तर तुमची ती मराठी भाषा. तुमची आई, आता माझी आई माझ्याशी अहिराणी बोलत होती म्हणून ती माझी मातृभाषा अहिराणी. माझ्या पोरगा जो आहे, माझा पोरगा त्याच्या आई त्याच्यासोबत मराठी बोलते म्हणून त्याची मातृभाषा मराठी आहे, म्हणून माझी अहिराणी. मग माझ्या आईने शाळा पाहिलं नाही, दप्तर पाहिलं नाही, काही 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 काहीच पाहिलं नाही. माझ्या आईवर रागवलो, माझ्या आईवर चिडलो, तर माझ्या आईनं मात्र एक गोष्ट वेळोवेळी तपासली, कारण तिला माहिती होतं. तिने पाहिलं आणि ती म्हणायची, हा डक न पडी तू कोणा संगत मारा. बघावं लागेल तू कोणाच्या संगतीत राहतो, कारण तिला माहिती होतं. ढवळ्या शेजारी पोळा बांधला, वाहन नाही पण गुण लागला. माझ्या आईने शाळा दप्तर काही 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 पाहिलं नाही, पण माझ्या आईनं वेळोवेळी संगत माझी तपासून पाहिली. मित्र हो, थोड्याफार संगतीत त्या ठिकाणी बदल झाला ना तर आयुष्याचा त्या ठिकाणी वाटोळ व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी चांगले मित्र जोडा. आणि तुमचा मित्र जर तुमच्या प्रगतीमध्ये आडवा येत असेल, त्याला म्हणलं राम राम, जय श्रीराम, अभी इसके बाद मिलने का नाही, तुझ्याशी माझा काही संबंध नाही. कारण माझं करिअर घडवायचं असेल तर मला मित्र चांगला पाहिजे. आणि म्हणून तिसरं सांगतोय, आयुष्यात मित्र ही निवडण्याची गोष्ट आहे, ती काही देवाने दिलेली गोष्ट नाही. नाही मित्र राहिला तर मला काही फरक पडत नाही. चौथी गोष्ट सांगतोय. पहिली काय सांगितली? विसरायला नको म्हणून, नाहीतर कसं आहे लेक्चर झालं आणि बस संपला, आणलं होतं ते दाभाळे सरांनी, आंधळे सरांनी, संपला विषय, असं नाही आहे. पहिलं व्यायाम, दुसरं निर्व्यसन जीवन, तिसरं चांगले मित्र, चौथं सांगतोय चांगल्या पुस्तकांचं वाचन करा. नुसत्याच फक्त डिप्लोमाचे चार पुस्तकं वाचले, ते फॉर्म्युले केले म्हणजे माणसाचं आयुष्य कधीच घडत नाही. या माणसाने खूप वाचन केलं. हे कदाचित तुम्हाला समोर या ठिकाणी फक्त त्या तुमच्या सब्जेक्ट पुरते दिसत असतील, पण यांच्या खालच्या पाया जो आहे तो बेस प्रचंड मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मगाशी मी घेतलं होतं माझ्या उद्धरणामध्ये, त्यांनी एक वाक्य सांगितलंय, वाचाल तर वाचाल. बाबासाहेब आंबेडकर एवढ्या उंचीवरती गाठले, एवढ्या डिग्र्या आपल्याकडे कोणाकडे नाही, 35 प्रकारच्या डिग्र्या त्यांनी त्या काळात घेतल्या, डिलीट वगैरे सगळ्या सगळ्या. मी काय आता बाबासाहेबांचं चरित्र मांडत नाही. वाचन, खूप प्रचंड वाचन, अभ्यासक्रमाच्या पलीकडे तुमचं वाचन असेल तर तुम्ही या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये, तुम्ही सगळ्या आयुष्याच्या परीक्षेमध्ये, नुसत्या स्पर्धा परीक्षा नाही, स्पर्धा परीक्षेचा बी एक ठोकडा आहे, त्याच्या पलीकडे नाही आहे, आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काय, पुस्तकांचं वाचन करा. अभ्यासक्रमाच्या पलीकडचे पुस्तकांचं, आणि विद्यार्थी दशेमध्ये जेवढं तुम्ही वाचन करा ना, जेवढं आत साठवाल ना, मी आता तुमच्याशी 1.5-2 तास बोलतोय, काहीतरी वाचलं असेल म्हणून ना. 100 पुस्तकं वाचणं आणि एक लेक्चर ऐकणं सारखं असतं मित्र. माझ्या घरी कदाचित आला तर तुम्हाला दिसेल मी विद्यार्थी दशेमध्ये म्हणिलाल, मी माफ करा दाभाडे सर वगैरे म्हणू शकत नाही इतक्या वर्षाचा. आम्ही नेहमी म्हणतो सर आम्हाला तुता करणारी माणसं नाही राहिली हो आता, कारण आम्ही इतक्या मोठ्या पदावर गेलो, तुता करणारी माणसं म्हणजे आपल्या जवळची असतात, ती आपल्याला जवळ वाटतात. माझं परिस्थिती अतिशय हलाखीची होती गावाकडची, पण मी ज्यावेळेस शिकायचो ना पायामध्ये चप्पल नसायची,
पण वक्तृत्व स्पर्धांमध्ये गेलो की प्रचंड पैसा कमवला मी वक्तृत्व स्पर्धा. त्या काळात 5-5 हजार 10-10 हजाराचं बक्षीस म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे. या सगळ्या बक्षिसांचं मी काय करावं काय करावं, पुस्तक घेतली. एक चीनी म्हण आहे, तुमच्याकडे 2 रुपये असतील ना तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकर काय करेल, तुमची भूक थांबवेल आणि पुस्तक तुमचं आयुष्य सुधारेल. पुस्तकं घेत गेलो, पायात चप्पल नसली, चांगले कपडे नसले तरी काही फरक पडला नाही, पुस्तक सातत्याने घेत राहिलो. माझ्याकडे आज स्वतःचे 2 लाख रुपयाचे पुस्तक आहे. आत्ता मी मागच्या महिन्यामध्ये नुसती 50 हजाराचं पुस्तकांसाठी पाकिट बनवलं आहे, सॉरी कपाट बनवलं आहे. मला स्वतःचं 75 लाखाचा मी बंगला आत्ता बनवला. काहीच नाही घराचं, स्वतःच्या हिमतीत उभा राहिलो. नंदुरबारसारख्या शहरात आलो. खरं तर नंदुरबार आमच्या आम्ही सगळे बाहेरचे आहोत. अंधारे सर तिकडचे आहेत, दाबाळे सर तिकडे धुळ्याकडचे, म्हणजे आम्ही तिकडचे आहेत. आलो ना, जे आलं त्याच्यावरती राहावं लागतं. जे आहे तिथं स्वर्ग मानावा लागतो. उभे राहिलो, स्वतःच्या हिमतीने आलो, कोणतीही पार्श्वभूमी नसताना उभे राहिलो. आम्हाला पण अनेक म्हणायचे काय म्हणजे नाही भू शिकून काय उपयोग आहे का, नोकऱ्या भेटता का, आहे मी वेळ मराठीला काय नोकरी भेटीन का, पण नको भेटू दे ना. आपण चांगला प्रवचनकार आहोत, कीर्तनकार आहोत, त्यातनं मार्ग शोधू शकतो. शिक्षण झाल्यानंतर मी एकही दिवस घरी राहिलो नाही. मी आज डीएडचा प्राचार्य होतो, डीएड कॉलेजला मी प्राचार्य पण राहिलो आहे. त्यानंतर इथं आलं, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. हे कशामुळे घडलं माहिती आहे, एम ए बी एड अनेक भेटलेत, असे हजार होते. एम ए बी एडमधला माझ्यासारख्याचं सिलेक्शन कशामुळे झालं असेल, कशामुळे झालं असेल. आपल्याकडे स्वतःचा बायोडाटा जो असतो ना, नुसता एम ए बी एडचा नाही, माझा त्या काळातला 130 पानांचा बायोडाटा आहे. 130 कागद, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या विषयातल्या डिग्र्या, एक वेगवेगळ्या विषयातले माझे स्वतःचे रिसर्च, वेगवेगळ्या विषयातले सगळं माझं होतं. तेव्हा इथं शाळेत आलो. नंदुरबार शहरातले जे पोरं आहेत, ही आमची ऋतुजा आमच्या शाळेतली 10वीची विद्यार्थिनी होती, रितुल बोरसे. आमच्याकडे ना पहिलीला बी ॲडमिशन भेटत नाही डायरेक्ट, तिथं मी नोकरी करतो आहे. सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही तुमच्यापैकी 90% ग्रामीण भागातले पोरे असणार, बरोबर आहे ना. ग्रामीण भागातल्या पोरांमध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड क्षमता आहे. फक्त त्या प्रचंड ताकदीला आणि क्षमतेला बाहेर काढा, तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही. अरे महाराष्ट्रातले आत्तापर्यंतचे मुख्यमंत्री असलेले मंत्री संत्री सगळे ग्रामीण भागातले, लक्षात घ्या. शहरातले 2% आहे. हा महाराष्ट्र किंवा भारतच ग्रामीण भागातून आला आहे. मी ग्रामीण भागातला आहे, मी खेड्यावरून आलो आहे. असला जो लूज कॉन्फिडन्स आहे ना, तो काढून टाका. यस, आम्ही ग्रामीण भागातला असतो काय, ठीक आहे ना. भाषा बोलताना कदाचित त्या ठिकाणी थोडेसे शब्द आपले येऊ शकतात, येऊ द्या ना. काय फरक पडतो आहे आपल्याला, काय होतं आपला कॉन्फिडन्स तिथं लूज होतो. झाला आपण मराठी बोलायला लागतो, 2-4 शब्द आपल्या हरणीचे येऊन जातात, मग आपण बोलत नाही शिक्षकांसोबत. आदिवासी पाळ्याकडचे पोरं आमच्याशी कमी बोलतात, कारण त्यांना कदाचित मराठी बोलता येत नाही. काय फरक पडत नाही. आजची नागनाथ मंजुळेंची मुलाखत आली, सर सुंदर आहे. ते म्हणले मराठीमध्ये ना व्याकरणाची दहशत नको आहे. आता मराठीतला सगळ्यात चांगला दिग्दर्शक म्हणून नागनाथ मंजुळे आहे. कोण नागनाथ मंजुळे? साला एक बी चित्रपट याच्या आधी चांगला चालला नाही रे. नागनाथ मंजुळे म्हणतायत मराठीच्या भाषेमध्ये व्याकरणाची दहशत नकोच, अजिबात नाही. भाषा ही माणसाच्या संवादाचं साधन आहे. जसं तुम्हाला बोलतंय तसं बोलण्याचा प्रयत्न करा. यस, जो बोलतो त्याचा माणसास काय होतंय, त्या ठिकाणी माती पण विकली जाते. जो बोलत नाही त्याचे काय चांगलं सोनं बी विकलं जात नाही. आम्ही बोलायचा प्रयत्न करा, स्टेजवरती या, ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्या वेळेस या. मगाशी तुमच्यापैकीच एक विद्यार्थी त्या ठिकाणी सूत्रसंचालन करत होता. मी मगाशी एकदम मला फोन आला, माझ्या शिक्षण अधिकाऱ्यांचा फोन होता, म्हणून मी नेता दुसरा कोणतालाच घेतला नसता. 16 तारखेला सर म्हटले आपल्याकडे त्या ठिकाणी संविधान जागर महोत्सव आहे, तुम्हाला नाटक बसवायचं, 5 मिनिटात त्या ठिकाणी विद्यार्थी बनवणार ना. आम्ही विद्यार्थ्यांसाठीच आहोत ना, आम्ही बनवणार. तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी या ठिकाणी उभा राहिला, 2 मिनिटं त्याने सूत्रसंचलन केलं, ही साधी सुधी डेअरिंग नाही आहे. या छोट्या छोट्या जिथं जिथं संधी मिळेल ना, तिथं तिथं ती संधी घ्या. संधी चालून येते ती शोधता आली पाहिजे. यस सर, मी करतो ना. आम्ही करतो की आम्ही सगळे व्यवस्थित करतो. बोलवायला नको आहे, चला रे पोरं हो बसा लेक्चरला. हे नेहमीच असतं, असं नको व्हायला. जिथं जिथं संधी मिळेल त्या त्या संधीला शोधता आला पाहिजे. ग्रामीण भागातले असो की शहरातले, नंदुरबार काही शहर नाही आहे. नंदुरबार बी आम्ही ग्रामीण म्हणतो उभे राहा. पुन्हा त्या ठिकाणी शेवटी पुढचं 5वं सूत्र सांगतोय, राष्ट्रीय सामाजिक कामामध्ये सहभाग नोंदवा. तुम्ही ज्या काम क्षेत्रात जाल, बस वो आता झालं माझं, माझं कुटुंब आणि माझं परिवार याच्यात नाही, त्याच्या पलीकडे हा समाज माझा आहे. मला जे शक्य आहे त्या समाजासाठी माझं जे योगदान देता येईल. पारतंत्र्याच्या कालखंडामध्ये सगळ्या महापुरुषांनी असा विचार केला नाही, महात्मा गांधींनी असा विचार केला नाही. आता तर बॅरिस्टर होते, वकिली चालत होती, सोडून दिली असते, इकडे कशाला आलेत. सावरकर असते, सगळी माणसं स्वतःच्या आयुष्यात त्या ठिकाणी राखरांगोळी केली तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळेल, लक्षात घ्या.
आम्ही असं म्हणणार नाही, देशाला अजून सुद्धा त्या ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांची तरुण मुलांची गरज आहे, समाजाला राष्ट्राला तुमची गरज आहे सशक्त तरुणांचा, कारण हा देश काय झालाय आता तरुणांचा देश झालाय, जगा आपली सगळ्यात जास्त जगाच्या पाठीवर तरुण संख्या भारतामध्ये आहे, आणि म्हणून पुन्हा सांगतोय स्वामी विवेकानंदांचं वाक्य सांगतोय माझ्या मांडीला ठिकाणी पूर्ण विराम करतो, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधथ, उठा जागे व्हा चालत राहा, कुठपर्यंत ध्येय मिळेपर्यंत, आपला आकाश जोपर्यंत आपल्याला सांगत नाही थांब तोपर्यंत थांबायचं नाही, मात्र मी या ठिकाणी थांबतो, धन्यवाद, जय हिंद, वंदे मातरम्।